सपोर्ट केलेला आहे आणि माझा परफॉर्मन्स झाला तर टीमला पण सपोर्ट भेटतो आणि आमच्या गावचे तानाजी आणि खूप आम्हाला कारण तिसरा राऊंड आम्ही हारतो तरी विजय केने शमील जाधव आणि तानाजी आमचा त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला सांगा तुम्ही मॅची एकही एंट्री काढू नका सगळ्या एंट्री केल्या हारलं तरी चालेल तुम्ही खेळलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. ओके जोरदार टाळ होत्या गावकऱ्यांचा सपोर्ट आहे त्यांना पूर्णपणे आणि जेव्हा घरचं मैदान असतं पूर्णपणे प्रेक्षकांचा साथ सुद्धा असतो आणि रोशनला तेच आज हवं होतं एक बलाढ्य बलवान संघाला परास्त केलं असं त्यांची गावाटी मंडळी आहे खूप आणि पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला जो सुपर फोरसाठी क्वालिफाय झाला या अध्यक्ष चषकामध्ये 2024 मध्ये. क्या बात आहे क्या बात आहे माहोलच बनवून टाकला जगदीश पाटीलला पण मजा आली उमेदचं समालोचन देखील खूप सुंदर झालं हे आपण बोलूया. अध्यक्ष चषक 2024 आपण स्पर्धेकडे बोलतोय. 3-3 सामने जिंकल्यानंतर संघ पुन्हा एकदा क्वालिफायसाठी येतोय मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये हा सामना देखील फार चांगला पाहायला मिळेल कारण एका बाजूला आपण पाहणार होतो जोईली संघ आज श्री सिंग एले म्हणजे जगदीश. याच दरम्यान वासरगावचे उपसरपंच केतनजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालंय मनापासून स्वागत आहे आपलं. श्री सिंह इलेव्हन जोयली जहानमान गडमंडल आणि अडवली त्रिशा इलेव्हन अडवली या दोन संघांमध्ये आपण सामना पाहिला. टॉस जिंकला तो मात्र अडवली संघानं प्रथम अध्यक्षाला प्राधान्य दिलं आणि जोयली संघाला प्रथम सांगितलं की या तुम्ही प्रथम फलंदाजी करा या आपण बोलूया सामन्याकडं. चार षटकांचा सामना आज मध्ये झटपट क्रिकेट आपण खेळतो शेवटच्या इनिंगमध्ये आज आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत. त्रिशा इलेव्हन या आपण त्रिशा इलेव्हन अडवली संघ आणि जयसिंग इलेव्हन जोयली हे संघ भरपूर मोठे संघ आहेत. त्यांनी भरपूर वेळे पॅकर्सना खेळत असतात त्यांचं पॅकर्सचं नाव घेणे फार महत्वाचं आहे. स्वागत आहे तुमचं ज्याने संघ पुरस्कृत केलं ह्या पण बोलूया सामन्याकडं. हिअर बी गो स्टार्ट द मॅच. ओ लवली डिलेवरी पहिला सॉन साईडला घेण्याचा प्रयत्न डाऊन डिलेवर केल्याचा चेंडू मागे निघून जातो वेग किती बघा भन्नाट वेग पंचांचा बाईचा इशारा आणि बाईचा चौकार नशिबाचा चौकार डी जे. स्ट्राईकला रोशन धुले आणि त्याला साथ देईल तो करण धुले. वंडर बॉय बदलापूर अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिला चेंडूमध्ये चौकार आणि बाईच्या मध्ये धावसिकेला आकार येतो नशिबाची साथ. ऑन साईडला स्वीप करत असताना चषक पुढे स्ट्राईकला बॅकवर्ड स्क्वेअर फार वेगानं मध्ये आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाहीये सीमा पलीकडे गरज निघून जातोय तो नाही आपल्यानंतर पिवनचा सुंदर बापर अजून एक चौकार पहिला बाईचा आता मात्र बॅटमध्ये धावा आलत मध्ये होती 8 धावा धापडकावरती. अडवली संघानं मागचा सामना चांगला रंगवला कारण अडवली संघाला थांबवणं या मैदानावरती मात्र अशक्य झालंय. मागच्या काही 2 सामने काय या परफॉर्मन्स दिल्या संघानं चांगला संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संघाला आम्ही भरपूर वेळा खेळताना पाहिलंय आणि तेवढ्याच ताकदीचं जोईली संघ. त्यामुळे प्रेक्षकाला विनंती कुठेही जाऊ नका हा सामना युट्यूबला तुम्ही जर एन्जॉय जॉईन झाला असाल तर श्वास रोखून बसा सामना फार मोठा होईल याची आम्ही शाश्वत देतो मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. लवली शॉट जबरदस्त स्ट्रेट ड्राइव दाखवला क्रिकेटचं मादक सौंदर्य सीमा पलीकडे डाऊन द ट्रॅक बाजून एक चौकार 3-3 चौकार पहिला मात्र बाईचा नंतर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट आणि नंतर मात्र स्ट्रेट ड्राइव यांनी मात्र फलंदाज रोशन धुले इज लिटरली ऑन द फायर. चांगला फलंदाज मैदानावरती आणि चांगली सुरुवात करत असताना आणि संघाचे पाठराखे भरपूर संख्येने मदत तुम्हाला पाहायला मिळतील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 स्पर्धा आपण शोभाच्या टप्प्यामध्ये आज हवं 48 संघांचा ही स्पर्धा आज मध्ये शोभाच्या टप्प्यात असताना ओर द विकेट ऑन साइड ला खेचलाय फटका लवली शॉट व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक अजून एक षटकार रोशन धुले थांबत नाही मैदानावरती आणि थांबण्याची वेळ नाहीये कारण थांबला तो संपला हुकला तो संपला असं क्रिकेटमध्ये म्हटलं होतं आणि काय अटॅकिंग फलंदाजी केली पहिला बाईचा चौकार नंतर दुसरा स्क्वेअर ऑफ द विकेट तिसरा स्ट्रेट ड्राईव्ह मग अशी स्वीप केलं आता मध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह केलं प्रत्येक फटके दाखवलेत मैदानावरती. हा क्लास आहे रोशनचा हा त्याचा दर्जा आहे हा ही त्याची फलंदाजी आहे. मागच्या कित्येक वर्षामध्ये एंटरटेनमेंट केलं त्यानं प्रेक्षकांसाठी आणि तोचा फलंदाज आता मात्र आक्रमक धारण करताना या दुपारच्या वातावरणामध्ये एनर्जिक फलंदाजी का असते एनर्जी का असते क्रिकेट दाखवत असताना आणि काल्लादक फलंदाजी करण्यात होती प्रत्येक फटका त्यानं ऑनसाईडला केला आहे ऑफसाईडला एकही धावणी अजूनही हे विसरतं कामा नाही आहे. धावा आल्यात मध्ये होती 2 चौकार एक षटकार एक बाईकच्या माध्यमातून आला आणि 1 धावा त्याला धापडकावरती त्या 18 धावा वॉट अ फ्लाइंग स्टार्ट. एज लागली मध्ये टॉप एज स्वतः यष्टीरक्षकाला चेंडू खाली फलंदाज बाद मयुरी चेंडू खाली येतोय आणि पहिला धक्का ह्याचं कारण होतं आता गोलंदाजाने बघा मगाशी राईट आर्म ओवर द विकेट मारा केला आता मध्ये राईट आर्म राऊंड विकेट मारा केला एक अँगल निर्माण झाला आणि रोशनची केली मात्र संपुष्टात सच अ फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम द रोशन धुले डी जे.
आमचे इंदूर हृदय सम्राट चषकाचे आयोजक सन्माने मंगेश दादा धुळे जरा सामना बघत असेल तर स्वागत आहे मंगेश दादा तुमचं. आमचं चेतन धुळे छोटा चेतन यांचं देखील स्वागत करूया आपण जर तो सामना लाईव्हच्या माध्यमात आपण पाहत असाल तर. कारण बदलापूरच्या क्रिकेटला रणशिंग ज्याने फुंकलं ते आमचे हिंदू हृदय सम्राट चषकाचे लाडके आयोजक आमचे मंगेश दादा धुळे असतील. आणि सध्या आपण पाहतोय पिसेकर बंधूंच्या माध्यमातून बदलापूरचं क्रिकेट अजून विकसित केलं जातं. हे काही आयोजक आहेत ज्यांच्या माध्यमातून बदलापूरचं क्रिकेट सातत्याने आपण विकसित होताना पाहत आहोत. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अध्यक्ष चषक 2024 स्पर्धा आपण इन्जॉय करतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व या परिसरात एक झुंजार नेतृत्व एक तरुण तडपदार नेतृत्व सन्माननीय महेशदा गायकवाड यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. प्रचंड मेहनत आमचे प्रदीप शेट मडवी जे उपाध्यक्ष मलंगड असोसिएशनचे त्यानंतर आमचे निलेश जाधव सातत्यानं या स्पर्धेमध्ये 100% कमिटमेंट देत असताना आणि आमचे ज्ञानेश्वर वायले त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. तसेच शिशवे यांचं देखील आम्ही नाव घेतोय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय कारण ह्या ब्युटिफुल ट्रॉफ्या मग अशी दाखवले होते आमच्या लाईव्ह टेलिकास्टला बघू शकाल आपण. ट्रॉफ्या सुंदर ट्रॉफ्या आहेत. टेनिस क्रिकेट ग्रामीण .in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. हे बघा ट्रॉफ्या आहेत सुंदर ट्रॉफ्या. ह्याचं उत्तर तुम्ही मला मिळणार आहात. सुंदर ट्रॉफ्या आहेत मनमोहक आणि सर्व जेव्हा संघाने किती टॉसला येतात ना त्या तिरक्या नजरेने ह्या ट्रॉफ्यांना बघत बसतात. कारण त्यांना पूर्ण त्याची त्यांना खात्री आहे की ह्या ट्रॉफ्या मी घेऊन जाणार. मात्र ट्रॉफ्या घेणं एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी करावं लागेल तुम्हाला संघर्ष, त्यासाठी करावं लागेल तुम्हाला मेहनत, त्यासाठी करावं लागेल तुम्हाला सॅक्रिफायझेशन, त्यासाठी तुम्हाला द्यावं लागेल 100% अपेड, त्यासाठी द्यावं लागेल तुम्हाला डेडिकेशन. या संपूर्ण गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील. अँड ग्राउंड लुक्स रियल. आपण पाहतो व्ह्यू फ्रॉम अ ड्रोन सुपर अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. महेश्वर गायकवाड वन मॅन शो वन मॅन आर्मी यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. दुपारचं 17 आपण पाहतोय ते वाजले ते 12:48. आणि आज आपण खूप फास्ट क्रिकेट खेळतोय कारण मगाशी सामने कुठेही थांबले नाहीत. नॉन स्टॉप स्पर्धा आपण पाहतोय. येस ममरी शेट येस जोईली सगळ्या 2 धावांची पॅनल्टी आहे. आमचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष मलंगड क्रिकेट असोसिएशनचे रमणाचे दोन्ही साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मान्य करावं लागेल. करण धुले करण बघा दोन्ही संघ लक्ष द्या स्ट्रॉंग आहे. थोड्याच नंतर आपण ज्यांच्या नावाचे क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. अध्यक्ष महेश दादा गायकवाड चषक 2024 शानदार पर्व थोड्याच वेळानंतर त्यांचं आगमन होईल. आणि लगेचच आपण करण धुळे 12 खेळू नाही करण तिकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये तुमचं तिकडे डगआउट होता. येस हे सांगत असताना येस चांगला खेळू आहे करण ज्याच्या माध्यमातून आपण भरपूर स्पर्धा पाहिल्यात. कर गोवा असेल महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्र पिजुकांना खेळू आहे. आणि बदलापूरच्या आनबानशाने बदलापूरचा वंडर बॉय या खेळू नेहमी समजलं होतं. येस आपण सामना सुरू करूया. पंचांच्या निर्णयाचं आपण आयोजकांच्या कमिटीच्या निर्णयाचं स्वागत करूया. आणि बोलूया आपण सामना करूया. प्रचंड शिस्त आहे डिसिप्लिन ट्रान्सपरन्सी आणि मग अशी मी सांगितलं होतं डेडिकेशन तज्ज्ञांमध्ये रिअलिबिलिटी अँड कन्सिस्टन्सी या 5 तत्वावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण स्पर्धा ज्या व्यक्तीच्या नावानं खेळली जाते ते व्यक्तिमत्व भारत असतंय. ते व्यक्तीचा या परिसरामध्ये भरपूर दबदबा आहे. त्याच्या नावाचा दबदबा आहे, त्यांच्या कामाचा दबदबा आहे आणि त्यांना शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय. महेश्वर गायकवाड यांच्या माध्यमातून अध्यक्ष जशी 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या आपण बोलूया सामन्याकडं. सामना सुरू होतोय. 10 आल्यात मैदानावरती. करण धुले मध्ये स्ट्राइक एंडला आणि त्याला साथ देईल मात्र विवेक गायकवाड. आत्ताला स्ट्राइक एंडला करण धुले मात्र नॉन स्ट्राइकला आणि फलंदाज बाद रोशन धुले दमदार फलंदाजीचा अंत झाला मैदानावरती. गुड कम बॅक राऊंड विकेट लवली शॉट बॅट अँड पॅट मध्ये फक्त यावेळी चेंडूला दिशा देत असताना किती लवकर बॅटचा फेस ओपन केलाय. आणि पहिलाच वेळ मात्र दाखवला येतो वन बॉल सीमा पार अजून एक चौकार. 10 आल्यात मैदानावरती. आल्हादक वातावरण आहे. 10 प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आलाय कारण रोशन धुलेने चौकारात सुरुवात केली. वेग गायकवाडने चौकारात सुरुवात केली. वंडर बॉय ऑफ द बदलापूर मात्र अजूनही त्याला संधी मिळाली नाहीये. तो करण मात्र नॉन स्ट्राइकला आहे. आता मात्र त्याला संधी मिळणार कारण मागचे 6 चेंडू तो सूक्ष्म निरीक्षण करत होता. नॉन स्ट्राइकला उभा होता. प्रत्येक चेंडूची पाहणी करत होता. मात्र त्याला आता संधी मिळणार. आणि 10 आल्यात तब्बल एका षटकामध्ये तब्बल 10 बॉल 22 धावा. हा सामना फाईट होईल. मी यासाठी म्हटलं होतं कारण दोन्ही संघ दादा संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळू आहेत. दोन्ही संघांना 3-3 सामने जिंकलेत आणि दोन्ही संघांना चांगला अभ्यास झालाय मैदानाचा. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवेल आणि हा सामना तुमचा श्वास रोखेल यातील मात्र शंका नाहीये. चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, लेवल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार सामन्यामध्ये यातील मात्र शंका नाहीये. षटकाचे होते 7-22 धावा नवीन षटक प्रारंभ होते. 4 षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये आपण स्पर्धा पाहतोय. आज मध्ये शेवटचा दिवस अबाल भरलं होतं स्पर्धा सुरू होताना. आज मात्र डोले ओले होतील या स्पर्धेला निरोप देताना. अध्यक्षक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. तीसऱ्या पर्वामध्ये आपण यशस्वी पर्वाकडे वाटचाल करतोय. नवीन गोलंदाज सज्ज होतोय. वेगवान गोलंदाज यांचा हायवे इनकडे येणार. वेगवान गोलंदाज येणार तो मात्र नवीन भाणे
एक चांगला गोलंदाज नवीन बाने स्टॅकिंगला आता मात्र वंडर बॉयज बदलापूर करंदुले मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र पिंजून करणार पाहिलंय. आज बघायचं म्हणजे काय कामगिरी करणार. ऑन साइड ला अटॅकिंग फटका दाखवला ऑन द टॉस क्षेत्रज जज करतोय. व्हाट अ कॅच एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट. जय तिथे होता आणि फलंदाज मात्र बाद होते. मोठा धक्का मैदानावरती 22 वरती. अजून एक धक्का करंदुले इज वॉकिंग बॅक. यस इज एम क्या बात है दीदे. आमचं खरोखरच आमचं मनच जिंकलं. तुम्ही काय धुंद वाजवली ही गरज आहे काळाची. कारण क्रिकेटमध्ये कारण प्रत्येक प्रेक्षकमध्ये कॉमेंट ऐकण्यासाठी येत नाही, प्रत्येक प्रेक्षक क्रिकेट पाहण्यासाठी येत नाही, तर काही संगीत बेडे असतात. ते संगीत बेडे प्रेक्षकांसाठी अप्रतिम धुंद. थँक्यू दिग्विजय. अप्रतिम ॲटमॉस्फिअर मैदानावरती निर्माण केलं. नवीन फलंदाज येत असताना याली मात्र इनॅट नंबर 4 होती अजय धुले. धावसंख्या झाली ती 22 होती. दोन धक्के दिले मैदानावरती. रोशन बाद झाला, नंतर मग करंदुले बाद झाला शून्यावरती. रोशन चांगली पंच केली. स्ट्रायकला दफन सजवतोय इनॅट नंबर 4 वरती. ऑन द टॉस चेंडूला व्हॅल्यू खेचून काढलाय फटका लॉंगरला. चला पुढे सरकला फार वेगानं त्याच्या अबक्यामध्ये. भूषण चेंडूचा खूप चांगला मात्र प्रयत्न केला त्यानं. जवळजवळ त्यानं 13-14 पावलांचं अंतर कापलं. आणि मी मगाशीच म्हटलं होतं क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, लेवल अप क्रिकेट आणि लेवल अप बॉटम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार मैदानावरती. कारण या दोन्ही संघ एवढे ताकदवर संघ आहेत ना की भरपूर ताकदवर संघ आहेत. मोठमोठ्या स्पर्धेचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे या दोन संघाची फाईट हे फायनलचे पहिले फायनल आहे. मी असं म्हटलं तरी भावकटणार नाहीये. व्हॉट अ मॅच. ओ कट केलाय, कटण्याचा प्रयत्न आत्मध्ये आला चेंडूला बंदर. किती लवकर चेंडू आत्मध्ये आला. फुटबॉलचा वापर नाहीये. बॅटचा फेस लवकर क्लोज केला. यावेळी मध्ये स्टान्स लवकर घेऊ शकला नाहीये. लेंथ लाईन ओळखू शकला नाहीये. शॉटचं सिलेक्शन वेगाने करू शकला नाहीये. आणि हेच कारण चेंडू मात्र वेळी तुम्हाला पाहायला मिळतो तो डॉट चेंडू. वाऱ्याचा वेग भन्नाट आहे. तेवढाच भन्नाट वेग असतो गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलची दाखवतोय. दर्जा दाखवण्यात होती. सुपर बॉलिंग. ओपन चेस गोलंदाजी ऑन साइड ला. ऑन द टॉस खेळून काढलाय. आता मात्र फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का मैदानावरती. जय चेंडू खाली 22 वरती. धक्के मागणं धक्के. ज्या जोईली संघानं पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्यात 22, नंतरच्या मात्र 4 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. यस, एकच धाव मागच्या 4 चेंडू झाली. पहिल्या 6 चेंडू होती धावा धावा धावा. नंतरच्या 3 चेंडू होती विकेट विकेट विकेट. बदलते क्रिकेट मध्ये होती हो निश्चित बदलते सामना. डीज आहे फेस करत असतात. दडपण माझ्या मागच्या चेडूवरती आलं होतं. धावा आल्या नव्हत्या. फलंदाजांवरती प्रचंड डॉमिनन्स केलं होतं फलंदाजांना. आणि आता मात्र ती धमक दाखवली महेंद्रनं. कमबॅक केलंय धावसंख्येचा वेग होतो. 27 धावा 3 बासी त्यामुळे पाहतो सफल झालाय. ऑन साइड ला स्किप करायची. यालीमध्ये स्विप करायचा प्रयत्न. पंचाने सांगितले दॅट वॉज अ क्लिअरली आउट ऑफ लेग स्टंप डिलिव्हरी सांगितलंय. किती प्रचंड अपील केलं होतं मैदानावरती. दोन षटकाची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आणि आत्तामध्ये धावसंख्या आपण पाहतो होते 27. म्हणजे ह्या षटकामध्ये धाबा आल्यात त्या फक्त धाबा आल्यात 5. व्हॉट अ ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. पहिल्या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये फक्त धाबा धाबा फलंदाजाचं वर्चस्व आणि नंतरच्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये यावेळी गोलंदाजचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे.
सामना बदलला मैदानावरती, किती वेगाने बदलला मैदानावरती, सुरुवात दमदार झाली पण 22 धावा पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की जोईल सगळं, चार षटकामध्ये सतत 75 धावांचा उच्चांक गाठेल, मात्र पेनल्टी लागली, सामना थोडासा स्टॉप झाला, तिथनं मात्र गलती लागली आणि बघायचं पुन्हा एकदा उभारी घेतोय तो मात्र जोईल संघ, दफलकरती धावाले आतापर्यंत 27, बघायचं येणारे दोन षटक अडवली पाहिजे सामना आपण पाहतोय, जोईल या दोन बिग फाईट संघांमध्ये दोन्ही संघाने तीन तीन सामने जिंकून इथपर्यंत प्रवास गाठलाय, प्रवास सोपा नव्हता मात्र आत्ता प्रवास अजून कठीण झाला, जेव्हा तुमचा प्रवास कठीण होतो ना तेव्हा समजाय की तुम्हाला चांगलं काहीतरी मिळणार आहे, तुमचं ध्येय चांगलं असणार आहे आणि बघायचं किती प्रवास मोठा होणार मैदान होती हे पाहणं गरजेचं असणार आहे. सर्व क्रीडा रसिकांचं मी मच्छिंद्र पाटील या स्पर्धेमध्ये अध्यक्ष 2024 मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. मलेगडाची सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय ते चांगलं नेतृत्व, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय महेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. प्रेसिडेंट ट्रॉफी 2024 अँड व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. And today is a Sunday, and today is a super Sunday. It's the final day of this tournament, and who will be champion? We will get answer, but we will have to wait till beautiful evening. Now back to cricket. Golanda Sachote, big one. उलटा चेंडू ऑनसाइडला खेळण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू बीट झालाय, कमरेच्या खाली चेंडू होता. यस हे सांग, यस जगदीश, थँक्यू सो मच. ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेली आणि सर्वांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक, त्याचबरोबर श्री समितीचे विद्यमान अध्यक्ष व्यक्तिमत्व उत्तुंग असं व्यक्तिमत्व श्रीमान महेश शेठ गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, मनापासून स्वागत. यस सर, वेलकम वेलकम. महेश शेठ ज्यांच्या नावाने आपण स्पर्धामध्ये मगाशी उल्लेख केला होता, या परिसरात नवीन सूर्योदय, या परिसरातील मित्र लोकांचं करिवारी मेमरेन, मी मगाशी देखील म्हटलं होतं की या परिसर एक झुंजार नेतृत्व आणि एक व्यक्तिमत्व, निर्भीड व्यक्तिमत्व असं सर्वांचे लडके व्यक्तिमत्व आहे. स्पर्धेचे भाग्य विधाते सर्वांना महेश यांचं आगमन झालंय. या परिसरातील मी भरपूर लोकसेवा त्यांच्या माध्यमातून पाहिली, सातत्याने लोकांमध्ये जाऊन काम करणं, लोकांमध्ये जाऊन सामाजिक बांधिलकी जोपासणं, समाजासाठी कार्य करणं आणि फक्त एकच ध्यास शेवटच्या थेंबापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त एकच काम, ती फक्त लोकसेवा आणि तत्व आपल्या उराशी बाळगणारं उदंड प्रति उदंड स्वप्न उषाशी बालकून ज्यांना अत्यंत निष्ठेनं राजकीय कारकीर्द सुरुवात केली, हे आमचे तडून तरबदार नेतृत्व सन्माननीय महेश गायकवाड साहेबांचं आगमन झालंय. सुस्वागतम साहेब, तुमच्याच माध्यमातनं तुमच्या नावाला शोभणारी ही अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय, सर्वात मोठी स्पर्धा. रिलीज करू शकला नाही गोलंदाज चेंडूला, मात्र मलंगड परिसरातील सर्वात मोठे लाडके व्यक्तिमत्व, मलंगड परिसरातील लोकांच्या मतलब सर्वांचे दुःखसुख जाणून घेणारे व्यक्तिमत्व, सर्वांचे सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटची आवड असणारे आणि क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांना एकाच व्यासपीठावरती एकत्र आणणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे महेश गायकवाड यांचं आगमन झालंय. स्वागत आहे साहेब तुमचं. राऊंड विकेट ऑन साईडला खेळण्याच्या चेंडू रफ अँड टफ होता, चेंडू खाली ठेवला आणि पुढे ठेवलाय, याले मात्र डाऊन डिलाईन केल्याचा स्वीप करायचा प्रयत्न, याले मात्र फसला प्रयत्न, धावसंख्येला आळा घातला, ब्रेक लावल्या मध्ये होती आणि धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहत होती 28 धावा. पहिल्या 6 चेंडूमध्ये 22 धावा, नंतरच्या मात्र चेंडूमध्ये आपण पाहिलं आत्तापर्यंत 9 चेंडूचा खेळ झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये आल्या त्या फक्त 7 धावा, ह्याचंच नाव आहे क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 22 धावा, नंतरच्या 9 चेंडूमध्ये फक्त 5च धावा आणि किती वेगानं शिरकाव केला आडवली संघानं, किती लवकर डॉमिनेट केलं जोईल संघाला, बघा त्या जोईल संघाला आता कधी उभारणार मैदानावरती. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, प्रत्येक चेंडूवरती अपील केल्या जात आहे, स्ट्रॉंग अपील, मध्ये थोडासा बॅलन्स राव ठेवू शकला नाहीये, एकदा पुढे दोनदा पेस समानच गापी राहिलाय, पुन्हा एकदा मागे आलाय, व्हॉट्स गोइंग ऑन, काय चाललंय मैदानावरती, किती वेगानं हालचाली होतात, पुन्हा एकदा चेंडूची फेका फेकी त्या हँडला आणि पंचानं गापील केलंय मैदानावरती, व्हॉट अ मॅच, काय सामना रंगला. यस पंच लेगबाजी कोण करत असताना निरंजन सर आम्हाला सांगत असताना तीनदा चेंडूची फेकाफेकी झाली, कधी ह्या हँडला कधी त्या हँडला आणि पुन्हा एकदा त्या हँडला झाली, बघायचं पंचानं सांगितलं, रेफर केलंय तिसऱ्या पंचांना. मलंगड करांच्या स्वप्नपूर्तीचे शिलेदार, ज्यांच्यावर तरुणांची मदार, गोर गरीब निराधारांचा आधार, झुंजार विचार, डॅसिंग व्यक्तिमत्व, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय महेश गायकवाड यांचं आगमन झालंय, ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. विद्यमान नगरसेवक आहेत ते, फार कमी वयामध्ये त्यांना हा मान मिळाला आहे, कारण ज्यांच्यामध्ये खरोखर लोकसेवा करण्याची धमक आहे, त्यांच्यामध्ये लोकांचे प्रश्न मांडण्याची धमक आहे. पाण्याची मागणी केली जाते, यस आयोजकाला विनंती करू आपण पाणी प्रोव्हाइड करा आणि निर्णय तुमच्यापर्यंत येईल. नॉट आउट, नॉट आउट, येस इट्स अ नॉट आउट, इज अ नॉट आउट. तीन धावा, पंच धावा किती काढल्या सांगाल तिथनं, दोन तीन तीन दोन, राईट, येस दोन, थँक्यू, कारण आमचे स्कोर कन्फ्यूज होते एक्झॅक्टली काय झालं आणि दोन धावा धावा कधी धावसंख्येचा वेग वाढेल
षटक संपले की ते आम्ही चेक करू. षटक संपले, टू मोर डेलिव्हरीज टू गो, दोन चेंडू अजून बाकी आहेत षटकातील. तर याच दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी रोजच्या कमिटी मेंबर्स, कॉमेंटेटर, अंपायर यांच्या जेवणाची सोय केली, ते सन्माननीय जोगेंद्रजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पायनोड हॉटेलचे मालक, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. तर आताच आम्हाला माहिती मिळाली की अर्ण्या बैल जो आताच हिंद केसरी आमच्या हेमंत फुलोरे साहेबांचा ज्यांच्या माध्यमातून दौरलेला फार मोठ्या स्पर्धा असा क्रिकेटच्या, त्यांचं देखील इथे सत्कार होणार आहे. म्हणजे अर्ण्या बैलाचा आपल्या सत्कार होणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. चांगली संकल्पना. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मलंगड परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. तर काल 40+ माध्यमात 12 संघ खेळले आणि त्यामध्ये आंबे संघ हा विजयी झाला, त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. एक धाव आरोग्यासाठी 40+ क्रिकेट, 40-40 ओल्ड क्रिकेट ज्याला संबोधलं होतं, एक धाव आरोग्यासाठी त्यांचे स्वागत करूया आपण. अभिनंदन आंबे शिवसंघ, आंबे संघाचं आपण अभिनंदन करूया. 12 संघांमध्ये त्यांनी विजय प्राप्त केलाय, चॅम्पियन बनलाय तो संघ. खूप खूप अभिनंदन. टू क्रिकेट, एकूण धाव धापल करती 30 राऊंड विकेट. फुल टॉस, प्रचंड ताकदीचा वापर यावेळी परवानी होती फलंदाजाला आणि चेंडूला पूल करून सक्सेसफुल केलाय. मिडवी चेंडूकडे भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी महेंद्र धुळे शेवटचं. महेंद्र धुळेने मात्र आतापर्यंत एक षटकार, चौकार, डबल, 12 धावा कुठल्यात. शेवटचा चेंडू फायनल दिले फर्स्ट पॉवरपर्यंत, तर मात्र तिसऱ्या षटका दिला शेवटचा चेंडू असणार आहे. धावा आल्यात माझ्यावरती 36. सन्माननीय वैभव शेठ, महेश शेठ गायकवाड यांना आपण बघू शकाल मंचावरती. अप्रतिम नेतृत्व यांच्या माध्यमातून आपण पाहतोय परिसरामध्ये ऑन साईडला. यावेळी मात्र फक्त एकच धाव मिळेल कारण चेंडू बॉटम याच्या लागलाय, कनेक्टिंग वेल नव्हती. एकच धाव स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवणार फलंदाज महेंद्र. आणि षटकाचे होते सांगतात, 3 षटकाचे सांगतानंतर धाव फरक धावा आले ते 37. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 22 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 5 धाबा, आणि आता ह्या षटकामध्ये आल्या आमचे स्कोर आम्हाला सांगतील की धाबा आल्या या षटकामध्ये फार वेगानं धाबा आल्या. त्या षटकामध्ये देखील 10 धाबा आल्यात मैदानावरती. अध्यक्ष ट्रॉफी, प्रेसिडेंट कसा असावा, उदाहरण तुमच्या समोर आमच्या महेश गायकवाड साहेबांसारखा असावा. अध्यक्ष कसा असावा, महेश गायकवाड साहेबांसारखा असावा, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला नेहमी एक तेज तुम्हाला पाहायला मिळेल. कारण जी लोक पांडुरंगाची सेवा करतात, लोकसेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा संबोधलं होतं, त्यावेळी महेश गायकवाडांना तुम्ही कधीही बघा, कधीही तुम्हाला फ्रेश दिसणार, कधीही त्यांचा चेहरा बघा, त्या चेहऱ्यावरती तेज दिसणार, आणि कधीही त्यांचा चेहरा बघा, त्या चेहऱ्यावरती स्माईल दिसणार. असं आमचं नेतृत्व या परिसरात झुंजार व्यक्तिमत्व सन्माननीय महेश गायकवाड यांचं या मंचावरती आगमन झालंय. यांच्याच माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. येस, आणि आता आपण पाहिल्या रायगडमध्ये फार मोठा सप्ताह सुरू आहे, आणि त्या सप्त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना आणण्याचं काम कोणी केलं असेल, त्याचं उत्तर एक म्हणजे आमचे महेश गायकवाड. किती वजन आहे बघा व्यक्तिमत्वाचं, एवढ्या कमी वयामध्ये एवढी उंची, ही त्यांची गरुड झेप आहे म्हणेन, आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. स्वागत आहे तुमचं साहेब महेश गायकवाड, स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. रिवर्सच्या माध्यमातून व्हॉट अ शॉट, इनक्रेडिबल अमेझिंग शॉट दॅट वॉज. आणि चेंडू क्लिअर केला थर्ड मॅनला, अजून एक षटकार. धाबा आल्यात मध्ये होती, धाबा कशा येत मध्ये, कुठल्या धाबा, जोरी सगळं जसा मध्ये होती आला ना, धाबा धाबा आणि धाबा पाहिला आपण. फक्त दुसऱ्या षटकाचा अपवाद बघला, फक्त 5 धाबा आल्या होत्या. नंतर मात्र जेवढा वाऱ्याचा वेग आपण पाहतोय, जेवढा अनुभवतोय, तेवढाच मात्र वाऱ्याच्या वेगानं धाबा आल्यात मध्ये होती. मजा येईल सामन्यामध्ये. एका बाजूला आडवी संघ फाईट करेल, आडवी संघ टॉस जिंकला, शतक स्वीकारला, आमंत्रण दिलं फलंदाजा जोहली संघाला, आणि जोहली संघाने सुरुवात दमदार केली. मात्र धाबा आल्यात मध्ये होती, ते मात्र 43-43 धाबा. 4 षटकांचा सामना, क्वालिफाय सामना आपण पाहतोय. ट्रॉफीसाठी क्वालिफाय सामना असणार आहे. रिवर्सच्या माध्यमातून अजून एक फटका दाखवला क्रिकेटचं पादक सौंदर्य. दॅट्स अ सुपर सिक्स रीज आहे.
फलंदाजाला वॉर्निंग दिली त्यानं बचके रायना आहे कारण ह्या महेंद्र धोनीने आतापर्यंत 23 जबा कुठल्या आहेत एकदा जोरदार टाळे होते महेंद्रसाठी व्हाट अ बॅटिंग चार षटकार दाखवले आहेत 23 जबा कुठल्या 3 षटकार दाखवले आहेत आणि आतापर्यंत कुठल्या त्यानं 23 जबा संघासाठी व्हाट अ फंटास्टिक नॉक आता मात्र 2 चेंडू 2 षटकार मयुरेश पवार शेवटचा गोलंदाज प्रेशर मध्ये आलाय प्रचंड डॉमिनेट केले त्याला रिवर्सच्या मध्ये 2 षटकार मारले धावसंख्या 49 धावफलकावरती शफल झाला या आली पुन्हा एकदा जागावर शॉट साठी चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्झॅक्टली बॅकवर्स कर रिझन मध्ये पंचांच्या मागे येतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय फाइनल रिझनला आणि आता 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि याच बरोबर 50 धावा धावफलकावरती वेलकम 50 मैदानावरती येते आणि 51 धावा मैदानावरती होतात काय धाबा उभारल्यात मैदानावरती आणि काय अटॅकिंग फंड मैदानावरती मैदानाच्या चौफेर चारी बाजूला धाबा कुठत असताना बेधुंद फलंदाजी झाली आणि धाबा आल्यात मैदानावरती त्या मात्र आता 51 धाबा अजूनही 3 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे बघायचं 60, 65, 70 किती धाबा होतील अडुलीत संघाविरुद्ध किती मोठं लक्ष असणार आहे हे सांगणं आता कठीण असणार आहे मात्र मी कौतुक करेन महेंद्र धुळेचं व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग काय ग्रेट नॉक दाखवलं मैदानावरती रिवर्सच्या माध्यमातून अजून एक फटका टेरिफिक शॉट फ्रॉम द महेंद्र धुळे तिसरा फटका रिवर्सच्या माध्यमातून व्हॉट अ कॉन्फिडेंट बियॉन्ड द स्ट्रोक एवढं कॉन्फिडन्स येतो कुठनं हा येतो सरावरनं अजून एक षटका डीज आहे सत्तावन्न धावा आम्ही बघत होतो डीजे कधी थांबतोय क्या बात आहे डीजे व्हेरी गुड जॉब 57 धावा धापलकावरती जसे मात्र आपले महेश शेट्ट गायकवाड मंचावरती आले तेव्हा धावा धावा आणि फक्त धावा मैदानावरती त्यांचा सत्कार केलाय सन्मान केलाय या धावांच्या माध्यमातून अटॅकिंग फलंदाजी फक्त 2 चेंडू राहिलेत धावसंख्या 57 धावांचा उच्चांक गाठला मैदानावरती रिवर्सच्या माध्यमातून 5वा षटकार टाळ्या झाल्याच पाहिजेत फलंदाज महेंद्रसाठी एवढ्या अटॅकिंग फलंदाजी आपण प्रथमच पाहतोय मैदानावरती काय फलंदाजी दाखवली अप्लातून फलंदाजी 5 षटकार तेही मात्र रिवर्सच्या माध्यमातून व्हॉट अ बॅटिंग अनबिलीवल अनस्टॉपेबल फलंदाजी क्या बात आहे महेंद्र साठी महेश शेट गायकवाड यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपये एकदा जोरदार टाळे होते महेश शेट साठी जबरदस्त रिवर्सचे फटके मारले त्यानं महेश दादा यांच्याकडनं पारितोषिक आपण पाहतोय कारण त्यांनाही क्रिकेटचा भरपूर वेळ आहे तेही क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांना ह्या फटक्यांचा स्वागत केलंय व्हॉट अ बॅटिंग धाबा आल्यात मैदानावरती आता मात्र वाऱ्याच्या वेगानं 63-63 धाबा फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग बघायचं महेंद्र किती अजून फटकेबाजी करणार रिवर्सच्या माध्यमातून आता मात्र रिवर्स स्वीप केला आहे मात्र हीट विकेट झालाय बॅलन्स ठेवू शकला नाहीये आणि महेंद्रने सांगितलंय की स्वतः प्रामाणिकपणे दाखवले होते स्पोर्ट्समॅन दाखवले एकदा जोरदार टॅलेंट स्वागत करूया महेंद्र धुळेचं काय बॅटिंग दाखवली मैदानावरती फक्त धावा धावा आणि फक्त धावा कुठल्यात आणि 63 धावा उभ्या केल्यात मैदानावरती पहिल्या षटकामध्ये 22 दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 आहेत तिसऱ्या षटकामध्ये 10 आणि या षटकामध्ये पुन्हा धाबा कुठल्यात त्या प्रचंड वेगानं धाबा कुठल्यात वाऱ्याच्या वेगानं धाबा आल्यात आणि या षटकामध्ये तब्बल 26 धाबा आल्यात अशा रीतीने पहिले समाप्त 63 धाबा गरज होती 64 धाबांची चला टॉस साठी या दोन्ही संघाचे कॅप्टन टीम कापरी सिद्धी पाले आणि आशेले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण याच आहे जगदीश या स्पर्धेमध्ये आता ज्यानं हिंद केसरी जिंकली सर्वांचे लाडके व्यक्ती हेमंत शेट यांचे तो हरण्या बैल ज्याचा सत्कार केला जाईल या स्पर्धेमध्ये आम्ही पहिले रायगड प्रीमियर लीगमध्ये मथुर असेल सोन्या बैल असेल त्यांचा सन्मान केला होता रायगड प्रीमियर लीगच्या रायगडच्या नगरीमध्ये आणि ह्या नगरीमध्ये देखील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आपले महेश दादा यांच्या माध्यमातून हरण्याचं देखील कारण हिंद केसरी जिंकली जी सर्वात मोठी स्पर्धा असते कारण आम्ही टीव्हीच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहिली टू जगदीश थँक्यू सो मच सर आणि पहा इनिंग संपतो ना संपतोच ते महेश शेट गायकवाड यांच्या वतीने महेंद्र धुळे याला 3000 रुपयाचं कॅश प्राईज जरा जोरदार टाळ द्या एवढं रिवर्सचे चांगले फटके खेळा साहेबांना सुद्धा या ठिकाणी भाग पाडले दखल घेण्यासाठी जगदीश काल महेश दादानं 40+ माध्यमातून 27000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं हे विसरता आम्ही सांगू चला सामन्याला आपण सुरुवात करूया जोहली संघ लगेच शतकक्षण लाभा कारण आज आमच्याकडं वेलफेअर कमी आहे because today we don't have time because today is the final day so I kindly request you all the captains come on the sharp time and start the match immediately now
फोर्टीप्लेसचे अध्यक्ष आमचे इंद्रजित पाटील यांचे देखील काही क्षणांमध्ये आगमन होणार, त्यांचं आपण स्वागत करूया. आपण ऐकूया जगदीश पाटील यांना सौशेष धाव पूर्ण करणार अडवली संघ की जोईली संघ सामना थांबवणार, या आपण ऐकूया ओमकार शेट्टी यांना. एक अतिशय मखमली आवाज महाराष्ट्र पिंजर गाण्याचे समालोचक लाडके समालोचक ज्यांना मी चॉकलेट बॉय संबोधतो, या चॉकलेट बॉय जॉईंट व्हा आम्हाला सौशेष धामाचं लक्ष, या आपण ऐकूया ओमीला पुढच्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. हॅलो. तर याच दरम्यान आशिले गावचे उद्योजक सन्माननीय विष्णू शेट्टरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. अध्यक्ष चषकामध्ये त्यांचं मनापासून स्वागत आहे. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन कापरी सिद्धी पाले आणि त्याच्या अगेन्स्ट गावदेवी आशिले हे दोन संघ खेळतील. तर गिरीशभाई वसारचे यांचं सुद्धा आगमन झालंय, स्वागत आहे आपलं. विष्णू शेट तर यांचे शुभाशय आपण टॉस करूया. चला टॉस करूया तरी साहेबांचे शुभाशय आपण. इट इज अ कॉल आणि खूपच लांबवरती काटा आहे. टॉस जिंकला या विजय कोलेकर आहे. टॉस जिंकलाय कशाला पसंती द्याल? क्षेत्रक्षण करू. विपक्ष संघ असेला अगदी जवळचा संघ आहे, काय स्ट्रॅटेजी असेल? काय नाही, आम्ही नेहमीच खेळतो आणि त्यांचा परफॉर्मन्स पण चांगलाच राहिलेला आहे. नक्कीच आम्ही 50 ते 55 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कापरी सिद्धी संघ खेळत असतो, मात्र ही मलंगडची मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. स्पर्धेविषयी आणि अध्यक्ष साहेबांविषयी काय म्हणाल? महेश दादांचं आयोजन तर खूपच चांगलं असतो, प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करत राहतात. पण अध्यक्ष अशकाबद्दल आम्ही एकच शब्द बोलू शकतो, आम्ही 3 वर्ष झालं इथं खेळतोय, 3 वेळा 3 राऊंड आम्ही मारलेले आहेत, क्वालिफाय आम्ही होतच नाही आहे. नक्कीच यावेळी प्रयत्न म्हणजे ह्यावेळी प्रयत्न करणार. थँक्यू सो मच. सामनासुद्धा सुरू होतो. या विजय कोलेकरची ओपिनियन होती. जाऊया आपण, सामना लगेचच सुरू होतोय आणि चॉकलेट बॉय या नावाने प्रसिद्ध असणारे ओमकार शेट्टी यांचा आवाज खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आपल्याला ऐका मिळेल. थँक्यू. तर सन्मान आहेत, सन्माननीय संजय शेठ फुलोरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया या व्यासपीठावरती. या सर. थँक्यू ओमी. सामना सुरू झाला आणि सामना सुरू होतो नव्हतो. शुभेच्छांचा वर्षाव दोन्ही टीमला. गणेशजी शेलार आणि माने आहे त्यांचं शुभेच्छा आल्यात, त्याचबरोबर बदलापूरचे उद्योजक यांच्या सुद्धा शुभेच्छा. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर आणि मच्छिंद्र पाटील सर. मॅच रंगतीय मैदानावरती जय हनुमान जुवेली आज खेळतो श्री शिव जुवेली या नावानं आणि प्रतिस्पर्धी टीम मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळती आहे जय हनुमान अडिवली. अध्यक्ष चषक आपण पाहताय आणि अध्यक्ष चषकाचं हे अद्भुतपूर्व आणि दिमागदार असं आयोजन. गर्व आहे आम्हा शेंद्र गुलालाचा, गर्व आहे आम्हा त्या बेधुंद तुतारीचा, गर्व आहे आम्हा विठू माऊलीनं स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा, आम्हा गर्व आहे आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजाच्या हिंदवी स्वराज्याचा आणि आम्हा मल्लंगडवासियांना गर्व आहे आमच्या नेत्याचा, आमच्या स्वाभिमानाचा, अध्यक्ष चषकाचा. महेश दादा गायकवाड यांच्या कार्याची दखल घेत क्रिकेटच्या पटलावरती त्यांना सलाम देणारा हा भव्य दिव्य क्रीडा सोहळा आणि स्वागत आहे तुमचं दुपारचं सत्र. दादांचं आगमन झालं आहे. मॅच रंगतीय जोवेली वर्सेस अडिवली. हाफ ट्रॅकर टप्पा पडल्यानंतर आत आला आहे. लेग बिफोर विकेटसाठी अपील, हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती.
एक लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल स्कोरकार्डवरती जोडली जाईल. चार वरची मॅच महेंद्र धुळेनं केलेली बेधडक बॅटिंग 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि 3000 रुपयाचा तब्बल पारितोषिक महेशदा गायकवाड यांच्या माध्यमातून त्याला देण्यात आलं. दादांना देखील क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. कधी कधी काही जिम्मेदारी स्वप्न थोडंसं बाजूला ठेवतात आणि आज नगरसेवक म्हणून या सर्वांगीण कल्याणचा विकास घडवण्यामागे या व्यक्तिमत्वाचा मोठा वाटा आहे. स्वीपर कव्हरला चालला बॉल, तिकडे अडवला जाईल. स्टॉप करून जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत मैदानावरती रन्स त्या ठिकाणी कम्प्लीट केला जातील, त्या म्हणजे 2. बॅक इंजरीमधनं इतका लवकर रिकवर होणं भरपूर कठीण जातं आणि दुखापतीतून बाहेर आलेला आज हा जखमी वाघ विजय पवार किती घातक ठरेल त्याकडे लक्ष आपलं लागलंय. फटका चांगला आहे, चालला बॉल शॉर्ट, स्वीपर कव्हरला आउट होईल. तिकडे फास्ट आहे, चेस करतात खेळाडू, पोहोचले चेंडूवरती. अजून 2 या ठिकाणी मिळतील. सिंगल डबलनं धावफलक पुढे घेऊन जाण्याचं काम सध्या केलं जात आहे. अध्यक्ष चषक 2024 आपण पाहताय. पहिली टीम आपल्याला मिळाली जी सुपर 4 मध्ये इंटर झाली आहे आणि त्या टीमचं नाव होतं निवाळीपाडा. आणि ते म्हणाले की सातत्यानं आम्ही ट्रॉफीसाठी संघर्ष पूर्ण हंगाम करतोय. आता अध्यक्ष चषकाची आज पहिली ट्रॉफी घरच्या मैदानावरती निवाळीपाडा गावाला जाणार, ती स्पेशल असणार आहे. हाफ ट्रॅकर ऑन साईडला फटका चालला, बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्रक्षक चेंडूवरती पोहोचलेत. टिपला एक सुंदर झेल आणि सेलिब्रेशन विवेक गायकवाडचं. फलंदाज बाद. पहिली विकेट आपण पाहिली करण भाने आणि सेकंड विकेट मैदानावरती जाती आहे नितेश पाटील. ठाणे जिल्हा म्हटलं तर टेनिस क्रिकेटचं नंदनवन. अध्यक्ष चषक आहे हा मलंगडचा लाडका सण. रोजच्या रोज प्रेक्षक इथे येतात कित्येक जण, कारण ठाणे जिल्ह्यातील अध्यक्ष चषक आणि मलंगडचे खेळाडू आहेत नंबर 1. आणि अशा मलंगडच्या क्रिकेटला प्लॅटफॉर्म देणारं आपलं हक्काचं अध्यक्ष चषक आज अंतिम दिवसामध्ये आलं आहे. याचसाठी केला टहास हा क्षण गोड व्हावा याच देही याची डोळा. अध्यक्ष चषकाचा अंतिम 16 तुम्हाला पाहायला मिळतोय. सलग 3 बॉल 3 षटकार जर फलंदाजांना लगावले तर मलंगड टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे आदरणीय अध्यक्ष या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेशदा गायकवाड यांच्याकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. कारण सध्या अडिवली खेळती आहे आणि दादांचे जीवलग मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मथुर बैलाचे मालक आदरणीय राहुलदादा पाटील यांच्या गावाला बिलॉंग करणारी टीम आहे. राहुलदादा पाटील यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट. सध्या डंका वाजतो मथुरचा सातारा सांगली पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. 9 रन आहेत स्कोरकार्डवरती, पॅनल्टीच्या 2 ऍड केलेत, आल्या होत्या 7. टार्गेट मैदानावरती पार करायचं. विजय पवार जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत खाली नाही जाणारा विजयचा वार, ज्याचा बल्ला यलगार संघर्षासाठी नेहमीच असतो तयार. गाव लक्षात ठेवा अडिवली आणि नाव संघर्षाचा महामेरू विजय पवार. पहिला 4. षटकार आजही प्रत्येकाला लक्षात आहे. त्यानंतर SSCC ने जिंकलं होतं रनरअप. 13 धावा धावफलकावरती आहेत, अजूनही प्रवास 51 चा बाकी आहे. बॉल शिल्लक आहेत 17 चेंडू 51. लाईन चेक केली जाईल, रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईट बॉल. विवेक गायकवाडनं बॅटिंग चांगली केली आहे. विजय पवार सध्या आपण पाहिलं ना तर गोलंदाजी करताना आपल्याला दिसला नाही आहे, त्यामुळे इम्पॅक्टफुल राहिलं. अगदी आपण पाहिलं तर 4th षटक बॅटिंग करताना टीम जोवेलीसाठी जिथे रन्स आपल्याला पाहायला मला 26 आले आणि ते बनवले होते बॅटिंग करताना. बदलापूरच्या क्रिकेटमधील एक आदर्श खेळाडू आणि बदलापूरच्या क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यामागे नेहमीच धडपड ज्या खेळाडूनं केली आहे अर्थातच बदलापुरातील एक लेजंडरी प्लेअर महेंद्र धुळे. त्याच्या बॅटमधनं स्विच इट आले, चांगले फटके आले, बट विजय पवार आहे जखमी वाघ आहे आणि घायल शेर की सास है उसके दहाड़ से ज्यादा खतरनाक होती है. बट फटका फसलाय, लॉन्ग ऑफला खेळाडू उपस्थित आहे. टिपलाय झेल आणि या मॅच मधलं जर आणि तरचं अंतर. विजय पवार मैदानाच्या बाहेर.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळती आहे 14 या आकड्यावरती अजूनही 50 धावेचा मोठा प्रवास बाकी आहे. विजय पवार आणि करण भानेचं बाद होणं इतक्या सहजासहजी परवडणारा नाही आहे. टीम मैदानाच्या आतमध्ये जा हनुमान अडिवलीला अडिवलीच्या देखील एकातरी बॅटर्सला मैदानावरती सांगावा लागेल आईच्या बारी मेरी तर बाधा किल्ला ठेरता काप रहते विपक्षी तब्बी क्योंकि जिंदा बीच मैदान के अंदर अडवली का शेरता एक तरी फलंदाजाला लढ़ाव लगे कारण क्रिकेट च पटल है हारता है जिंकता है डजंट नॉट मैटर यू विन यू लूज तुम्हें लड़ता है कस ते ऑलवेज महत्वाचं आहे. आज जोवेली लड़ली है बेधड़क कारण बैटिंग प्रत्येकाने चांगली के लिए लाइन चांगली अपील फलंदाज बाद लेग बिफोर विकेट धक्का सलग मैदानावरती दिला है विवेक गायकवाड़ दुसरा आणि यावेळी शिकार झाली है फलंदाज दीपक भाने बैक टू डगआउट. दरम्यान मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय विष्णुशेठ तरे साहेब आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करेन अशोकदादा मात्रे यांना की आपल्या शुभाशय आपण साहेबांचा या सादरीकरण कक्षामध्ये सन्मान करायचा आहे. या अध्यक्ष चषकामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला गेला आहे कारण आज 6वा दिवस आहे स्पर्धेचा आणि कोणताही पाहुणा आल्यानंतर या व्यासपीठावरून बिना सत्कार गेला नाही आहे कारण अध्यक्ष साहेबांची ताकीद आहे की सर्वांना इथे सन्मानित करा कारण स्पर्धा सर्वांची आहे. मी जरी अध्यक्ष असलो या षटकामध्ये तरीसुद्धा स्पर्धा या मलंगडची आहे. ओमी म्हटलं जातं ना आईची सेवा करणाऱ्याला आयुष्यात देव कधीच कमी पडू देत नाही. मातोश्री गुंजाई फाउंडेशनने नाव देखील तेच आहे की इथनं कधीच कोणी खाली हात परत जात नाही असं एक लोकप्रिय आणि दिलदार व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित आहे महेशदादा गायकवाड आणि आज दादांच्याच नावानं ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीय. हॅट्रिक बॉल बॉलिंग ट्रॅकवरती आहे विवेक गायकवाड सलग अगदी षटकार देखील या इनिंगमध्ये आपण पाहिलेत भरपूर सारे आलात आणि आता हॅट्रिक देखील येईल का टीम श्री शिव जोवेलीसाठी बदलापूरच्या क्रिकेटमधील एक मोठा संघ जोवेली. हॅट्रिक बॉल लोवर फुल टॉस ऑन साईडला टर्न केला हॅट्रिकचा ड्रीम इनकम्प्लीट बट बॉलिंग भरपूर सुपर्ब विवेक गायकवाडचे आदरणीय मंगेशजी विनायक धुळे साहेब आणि त्या सोबतीनं सन्माननीय नगरसेवक चैतन्यदा धुळे असतील राजनजी धुळे असतील या सगळ्यांचं मोठं योगदान असतं बदलापूरच्या प्रत्येक कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये. आणि मंगेशजी विनायक धुळे म्हटलं की ते नाव ज्या नावानं बदलापूरच्या क्रिकेटला विकसित केलं गती दिली आणि अलीकडच्या काळात मयूरदादा पिसेकर प्रतीकदादा पिसेकर यांची देखील भव्य दिव्य स्पर्धा सध्या बदलापूरमध्ये अट्रॅक्शनचं सेंटर बनली आहे. लवकर जेती येत्या 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी डे नाईट फॉर्मॅटमध्ये 80 ग्रामीण संघ 4 तालुका संघ 4 ऑल इंडिया ओपन आणि आज रात्री 7:30 वाजता त्या टुर्नामेंटचा ड्रॉ केला जाईल. धावफलक पूर्णपणे थांबलंय लढायला तयार नाही आहे अडिवली फाईट बॅक करावं लागेल हार जिंकणं वेगळा भाग आहे लढणं फार गरजेचं आहे. हा ट्रॅकर फटका हा देखील फसलाय बॉल हवा त्या बॉल अँड कॉटची संधी टिपलाय विवेक गायकवाडनं झेल आणि संपलाय मैदानावरती फलंदाजाचा खेळ आणि धक्का लागला या क्षणाला आपण पाहताय. मैदानावरती 5वा आणि 5 गडीबाद स्थिती अगदी नाजूक आहे कारण धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतात 15-12 बॉल शिल्लक आहेत 49 गरज आहे ड्रिंक ब्रेक नाही आहे कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे तर थोडंसं चला विवेकला पाणी हवं घेऊन जा पटकन आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे त्यामुळे आपण थोडंसं आज फास्ट खेळतोय. तर याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन होतंय ज्यांची आम्हाला प्रतीक्षा होती सकाळपासून मात्र आमचे आयोजक ज्यांच्या नाबाची ज्यांच्या आगमनाची पूर्वतयारी करून होते ते सन्माननीय उपजिल्हा अधिकारी सन्माननीय युवराज शेठ विजय शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी अध्यक्ष चषकामध्ये त्यांचा मनापासून स्वागत करतोय. साहेबांना विनंती करेन की आपण या आणि मंचावरती आसनस्थ व्हावं. अनेक साऱ्या मान्यवरांची रेलचेल या स्पर्धेमध्ये आपण सातत्यानं पाहिली आहे. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहता हे व्यासपीठ जे मान्यवरांनी गजबजून भरलंय आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होतं उपजिल्हाधिकारी एक युवा नेतृत्व या स्वागत आहे आपलं अध्यक्ष चषकामध्ये. युवराज शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते यांचे अध्यक्षमध्ये मनापासून स्वागत. तर ऑन स्क्रीन तुम्ही पाहता महेशदादा गायकवाड साहेबांना उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच असतात पण दोघात फरक फतका इतकाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो
आणि महेश दादा गायकवाड म्हटलं की ते नाव ना उगवण्याचा माज ना मावळण्याची लाज. मित्रांचा मित्र राजकीय क्षेत्रातील एक दिलदार नेतृत्व आणि कणखर व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय महेश दादा गायकवाड. फटका फसला मिस टायमिंग आहे हा देखील, मात्र नो मॅन्स लँड मध्ये पिच झाला. एक्स्ट्रा कवर चेंडूवरती पुढे सरकतोय. सेकंडचा कॉल आहे आणि दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. सिंगल डबलनं काम चालणारा नाही आहे. जिंकायचं आहे ना आज अध्यक्ष चषक, तर लढाई देखील तितकीच तगडी करावी लागेल. नेक्स्ट मॅच जगदीश दादा. त्याचबरोबर सन्माननीय राजेश टरे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत. कोमी पालेगाव आणि आशाळेचे कॅप्टन यांच्यामध्ये टॉस झालाय. नाणेफेकीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला फोल्डिंग करण्याचा, आणि आपण जो निर्णय घेतला आहे त्याच्यावरती लगेच आपल्याला काम करायचं आहे. आफ्टर फिनिश द मॅच आमच्या मेन एंट्री गेटमधनंच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि इथनंच तुम्हाला मॅच संपल्यानंतर बाहेर पडायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. आशय आणि टीम कापरी सिद्धी पालेगाव मल्लंगड विभागाच्या क्रिकेटचं नाव जगाच्या पाठीवरती उमटवणारा मनीष कोळेकर अर्थातच पांडा इन ॲक्शन, आणि त्यांना फाईट करायला यंग ब्रिगेड भरपूर सध्या चर्चेत असतं. आशेळी गावाचं क्रिकेट आणि आज आशेळी टीम तुम्हाला इन ॲक्शन पालेगावला फाईट करताना पाहायला मिळेल. मॅच थोडीशी एकतर्फी होत चालली आहे. 12-49 गरज होती. आता 9 चेंडू 46 करायच्यात. 7 षटकार 1 चौकार मैदानावरती मारायचं आहे या मॅचमध्ये. ऑन स्ट्राईक योगेश भाने, राऊंड विकेट अजून एक यॉर्कर, आणि पूर्णपणे शांत ठेवलं महेंद्र धुळेनं या मॅचमध्ये फलंदाजांना, बॅटिंग करताना गोलंदाजांना. कारण आजचा दिवस श्री शिव जोवलीच्या नावावरती थोडीशी अडचणीत अडवली, काही फरक पडत नाही आहे. एखादा सामना पराभूत झाला तरी कुठेही न डगमगता पुढच्या मॅचमध्ये जिंकण्याचा प्रवास सुरू करणं म्हणजे जनुमान अडवलीचं नाव. विजय पवार एक लढवय्या योद्धा या गावानं दिलाय, आणि मलंगडच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट. पहिला असा खेळाडू जो आखाती देशामध्ये जाऊन खेळला या विभागातून, ते नाव म्हणजे विजय पवार, जो याच अडवली गावानं दिलाय. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 19 आणि समीकरण भरपूर दूर गेलंय. 8 चेंडू आणि 45 धावेची गरज आहे हे मॅच जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 45 अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मधील. समुद्रात किती मोठं वादळ आलं, समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. या मॅचमध्ये माझा मॅचचा रिदम सोडलाय अडिवली ना, तो शोधावा लागेल. लोवर फुल टॉस टर्न केला ऑन साईडला, चालला बॉल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. थोडासा वेळ घेतात तिकडे क्षेत्ररक्षक. त्याच दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात असताना टीमची टोटल स्कोरकार्डवरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतीय जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहता 21. हॅलो. तर याच दरम्यान मंचावरती सन्माननीय वसारगावचे उपसरपंच केतनजी शेलार उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. आमचे गिरीश दादा आहेत उपस्थित, त्यांच्या शुभ असे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सध्या तरी पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून खूप गर्दी आहे, आणि बदलापूरचे आमचे उद्योजक गणपतशेठ भगत हे सुद्धा शुभेच्छा देतात. त्याचबरोबर काजगावचे वैभव चतुरे आणि आमचे जोईलीचे पप्पू धुले यांचं सुद्धा मनापासून स्वागत. त्याचबरोबर पुढचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालंय. उपजिल्हा अधिकारी युवा सेनेचे सन्माननीय युवराजजी विजय शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण सदिच्छा सन्मान या मंचावरती करूया. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान ही या स्पर्धेची ओळख आहे. दिवस रात्र एक करून या स्पर्धेची शोभा वाढवली आहे खऱ्या अर्थानं. मल्लंगडचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा मडवी, निलेशदा जाधव, ज्ञानेश्वरदादा वायले यांच्या माध्यमातनं कौतुक करावं तितकं कमी या सर्वांचं. महेश्वर गायकवाड यांना विनंती करेन आपल्या शुभासे सन्माननीय युवराजी पाटील साहेब आपण सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत आपण विधानसभा अध्यक्ष उल्हासनगरचे विकीजी बागुल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. मी विनंती करेन आयोजन कमिटीला.
नो बॉल नेक्स्ट बॉल फ्री हिट है व्यासपीठावरती तुम्ही पाहता सन्मान होत असताना आदरणीय महेश दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते अफाट सारा मित्र परिवार विधानसभेचे अनेक सारे सदस्य आज आपल्या सोबत जोडले गेलेत. येणाऱ्या काळामध्ये विधानसभा पण आपल्याला सर गाजवायचे. टीमचं टोटल धावफलकावरती 23-23. सिंगलचा ट्राय नाही झाला, फ्री हिट होता. त्याचबरोबर शाखा प्रमुख विष्णुजी तरे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. ओमी प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान हीच या स्पर्धेची नेहमीच ओळख राहिली आहे. थोड्याच वेळात अगदी या ठिकाणी उपस्थित होतील आदरणीय कैलास शेठ जोशी मानेराज यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची बाईक आपल्याला मिळाली आहे. त्या सोबतीने संदीप दादा पाटील आपल्यासोबत जोडले जातील, त्यांचं देखील करू आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका चांगला संघर्षमय षटकार येतो, पराभवाचं अंतर कमी करण्याचं काम या ठिकाणी करतोय अडिवलीचा खेळाडू फलंदाज जय पाटील. त्याचबरोबर सन्माननीय राजेश तरे हे सुद्धा उपस्थित आहेत, उपशहर अधिकारी यांचा सुद्धा आपण सन्मान करू. आणि त्याचबरोबर उपशहर अध्यक्ष सन्माननीय यश पाटील हे सुद्धा मंचावरती आहेत, त्यांचा सुद्धा आपण सदिच्छा सन्मान करणार आहोत. ओमी अतिशय सुंदर स्कोरिंग विकास जाधव या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहेत आणि त्यांना पाडणार पण आज एक कार्तिक जाधव आणि जाधव ब्रदर्स आहेत. निलेश जाधवचं देखील तितकंच मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये, स्पेशली क्रीडांगणासाठी. आणि त्यांच्या बंधुराज आहेत या खेळपट्टीला बनवण्यामागे ज्यांची ज्यांची मेहनत आहे. आणि निवाळी पाडाचं स्पेशली मनपूर्वक आभार हे क्रीडांगण त्यांनी अध्यक्ष चषकासाठी उपलब्ध करून दिलं. विवेक गायकवाड आज भलत्याच मूडमध्ये, भरपूर मेहनत केडी आज तो करतो, ही चांगली गोष्ट आहे. टीम जोवेलीसाठी फार कमी वेळा पाहायला मिळतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. इन फ्युचर अगदी हे सातत्य जोवेलीला अपेक्षित असेल. त्याचबरोबर क्रिकेट मिळाली फलंदाज बाद याच दरम्यान नगरचे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. गणेश गुंडा यांचं सुद्धा आपण अध्यक्ष साहेबांच्या शुभासे सन्मान करूया. तर विजय पवारला विनंती आपण मंचावरती यायचं आहे. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मी विजूचा करतोय. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॉल आला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे समाप्ती आणि सत्र या ठिकाणी संपण्यासाठी एक बॉलचा खेळ अजून या ठिकाणी बाकी आहे. ग्रुप ग्रामपंचायत गोरपेचे ग्रामपंचायत सदस्य पप्पू भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा शिक्षक वर्ग संदीप सुरेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. थँक्यू. शेवटच्या अंतिम बॉल वरती आपण पाहता या ठिकाणी आली विकेट, फलंदाज होतील या ठिकाणी बाद. आणि अतिशय सुंदर प्रकारे हा सामना या ठिकाणी जिंकला. अभिनंदन करूयात आपण या ठिकाणी श्री शिवलवन जुवेलीचं, मंगेशदादा धुळे यांच्या वतीनं, चेतनदादा धुळे, राजनदादा धुळे यांच्या वतीनं, सिद्ध धुळे जे बदलापूर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं. कारण जुवेली गाव एकता अखंडतेसाठीच ओळखलं जातं. राजकारण एका बाजूला आणि क्रिकेट एका बाजूला ही जुवेलीची ओळख आहे. आणि आमचे मित्र छोटा चेतन अर्थातच एक युवा नेतृत्व करण धुळे यांचे बंधुराज चेतनदादा धुळे यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट श्री शिव जुवेलीला. स्वागत मित्रांनो आपलं, अभिनंदन टीम जुवेलीचं आणि हार्डलक म्हणूयात आपण. आणि या ठिकाणी दिव्यात पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा टीम जय हनुमान अडिवली क्रिकेट संघाला. तुर्तास मी थांबतो, तुम्ही थांबू नका. आपण जाऊयात पोस्ट मॅच सिरेमनीकडे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे बदलापूरच्या क्रिकेटमधील एक आयडल खेळाडू अर्थातच माही मारा. आज ही टॅगलाईन होती बदलापूरच्या प्रत्येक गल्ली गल्ली जोवेली गावाच्या नाक्या नाक्यावरती, कारण आज माहीनं गाजवले मैदान. आणि जोवेली म्हटलं की नेहमीच महेंद्र अगदी चांगलं क्रिकेट खेळतो, त्या सोबतीने आमचे मित्र माडी धुळे आपण मॅच पाहत असाल, आपलं देखील हार्दिक स्वागत. बदलापूरच्या क्रिकेटमधील दोन असे समालोचक आहेत ज्यांनी नेहमीच बदलापूरच्या क्रिकेटला मोटिवेट केलंय, एक चांगलं समालोचन केलंय. महेंद्र धुळे जोवेलीचे आणि राहुल चव्हाण मानकिवलीचे, त्यांच्या वतीनं देखील आपण जोवेलीला दिव्या शुभेच्छा. आणि जवळ मैदानावरती मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू महेंद्र धुळे आणि त्याला 3000 रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्स दरम्यान आदरणीय युवासेनाचे सन्माननीय रविशेठ पाटील यांचे सुपुत्र यश पाटील आहेत, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी आयोजन कमिटीला विनंती करेन बिंदास शिशवे ना की आपल्या शुभासे आपण यश पाटील यांचा सदीचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. माई या मॅन ऑफ द मॅच साठी.
तर सामन्याचा सामना भी ठरलाय महेंद्र धुले आणि पारितोषिक देण्यासाठी आपले अध्यक्ष साहेब महेश शेठ गायकवाड आणि त्याचबरोबर युवराज शेठ पाटील यांना इन्व्हाइट करेन मी बदलापूर असोसिएशन. जरी बदलापूर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर शेठ धुले असले तरी पूर्णपणे जबाबदारी माईवरती असते आणि आज मात्र काय चित्र दाखवलंय. लागोपाठचे षटकार आमचे अध्यक्ष साहेब सुद्धा या ठिकाणी पाहिलं तर मन भरून आलं आणि तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज माईला दिला. कारण क्रिकेट म्हटलं की बदलापूर आणि ज्या बदलापूर शहरानेच आमच्या छोट्या कॉमेंटरांना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं ते हिंदू हृदय सम्राट चषकाचे आयोजक सन्माननीय व्यक्तिमत्व बदलापूर शहराचे उद्योजक मंगेश शेठ ढुले आणि त्याचबरोबर नगरसेवक चेतन शेठ ढुले. आणि पुन्हा एकदा दुसरी टीम क्वालिफाय ठरली. यस माई काय म्हणशील, एकंदरीत सामना थोडासा फसला होता त्याच्यानंतर मैदानावरती तू आलाय. खेळी झाली आणि आपले अध्यक्ष साहेब आणि त्याचबरोबर श्री मलंग क्रिकेट समिती, कारण बदलापूरमध्ये सुद्धा क्रिकेटसाठी समिती आहे मात्र मलंगड क्रिकेटसाठी सुद्धा एक समिती आहे आणि समितीचे अध्यक्ष जे कार्यकुशल सम्राट आहेत. नक्कीच मी असोसिएशनचे धन्यवाद मानतोय, दादांचे आभार आणि पूर्ण कमिटी. खरोखर त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि आम्ही कधीच पहिली गोष्ट पैशासाठी खेळत नाही आहेत, क्रिकेट क्रिकेटसाठीच खेळतो आहे. आणि माझा जो गाव आज एक झाला आहे निवाल, माझ्या गावाची पोरं आम्ही एक झालो म्हणून झालं आहे. आणि आम्ही नवीन टॅगलाईन दिलं आहे युवा पर्व आणि तरुण सर्व, त्याच्यामुळे आम्ही इथं जिद्दीत खेळतो आहे. कुठेही जाऊ दे आम्ही पैशासाठी कधीच नाही खेळत, कोणत्याही संघाने सांगा आम्ही पैशासाठी नाही खेळत. आम्ही इथं आलो ना ट्रॉफी घ्यावा एवढाच मान असतो, कारण आमच्या गावामध्ये भरपूर स्पॉन्सर आहेत, स्पॉन्सरची कमी नाही. आणि दादांचे खूप खूप आभार, त्यांनी आम्हाला अध्यक्ष चषक खेळायला दिलाय. नाही एक क्वेश्चन विचारायला आवडेल महेंद्र धुळेला. दादा जोवेली एकमात्र असा संघ आहे की मागच्या 10-12 वर्ष आपण मागे गेलो 80-90 वेळा देखील हारू दे, पण कधी हा संघ रायगडमध्ये येऊ दे, भिवंडीमध्ये येऊ दे, बदलापुरात ना कर्जतमध्ये जाऊ दे, कोणत्याही ए बी सी डी लॉट्स कधीच विचारत नाही, टीम कोणती आहे हा क्वेश्चन कधीच केला नाही. काय माइंडसेट असतं माही ज्यावेळी तुम्ही बदलापुरात ना बाहेर पडता आणि फक्त ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी जोवेली नाही, पूर्ण बदलापूरचं लक्ष आणि सन्मान जोवेलीवरती असतो. नक्कीच नक्कीच मी माझ्या गावाचाच अभिमान नाही बालगत, पूर्ण पंचक्रोशी आमची बदलापूर वांगणी. निदान मी मलंगडला सुद्धा आभारी व्यक्ती आहे त्यांचा, कारण आमचा संघ जिथे जिथे असेल तिथे मलंगडचे सपोर्टर्स पण असतात. धन्यवाद सर्वांचे. ओके थँक्यू माई. चला या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव, आवाज ऐकूयात. महेंद्र धुळेला मानतमाश आपण देत होतो, तिकडे जगदीशजी पाटील होतं आता आपल्यासोबत जोडली जाईल. रायगडचा रुंजण गावाचा तो आवाज जो कतारपर्यंत पोहोचला, अगदी पंजाबमध्ये जाऊन पोहोचला, अनेक साऱ्या विभागामध्ये जाऊन हिंदी मराठी इंग्रजी अशा तिन्ही भाषेवरती प्रभुत्व असणारे महेंद्र पाटील सर आपल्यासोबत येत आहेत. स्वागत आहे आपलं. थँक्यू थँक्यू चॉकलेट बाय, थँक्यू जगदीश. ऑन साईडला जेलीमध्ये खेचून काढला एकदा निश्चित लाभ येईल, मात्र नाही आहे निर्णय कोणता नाही. सध्या फोटोग्रुप आहे सूर्य बघू शकाल आपण. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे महेश शेठ गायकवाड या मंचावरती हॅन ए हँडसम डॅन्सिंग पर्सनॅलिटी, खूप सुंदर असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट आपण पाहिला आहे. विकासाचे महामेरू म्हणून मग अशी ओमीने खूप सुंदर उल्लेख केला त्यांचा, कारण फार कमी कालावधी मध्ये फार कमी लोक असतात ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. आणि सध्या त्यांचं वय मी एवढं वयही नाही त्यांचं, मात्र त्यांची ताकद एवढी आहे ना की सध्या हरिनाम सप्ताहामध्ये देखील मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी इथपर्यंत आणलं ही त्यांची ताकद आहे राजकारणामध्ये. फटकेबाजी अत्यंत दमदार पाहायला मिळते, षटकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार येतोय. अध्यक्ष चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज मात्र आपण शुभाच्या टप्प्यात आहोत. मागच्या 5 दिवसांमध्ये क्रिकेटमध्ये खूप काही पाहिलं आपण, खूप रेकॉर्ड्स पाहिले आपण आणि आज पण प्रेक्षकांच्या साक्षीनं या स्पर्धेमध्ये आपण इतिहास रचणार आहोत. धावसंख्येला आकार टॉस जिंकला तो पाले संघानं आणि शतक्षण स्वीकारला आमंत्रित केलं अशेली संघाला आणि अशेली संघाची दमदार धमाकेदार सुरुवात आपण पाहतोय. धाबा धावकावरती आल्या त्या 12 धाबा दमदार सुरुवात. दुपारचे वाजतात ते मात्र 1:41 दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. यावेळी मात्र जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. सीमा पल्ले लॉंग ऑफला चेंडू मात्र कोणी गॅदर करत नाहीये. 9 मॅच चेंडू ट्रॅव्हल झालाय थ्रू द लॉंग ऑफ अँड दॅट्स अ ब्युटिफुल शॉट, दॅट्स अ 4 रन्स, दिस इज अ गुड फिनिश. षटकाचे सांगतात फलकावरती धाबा आल्या ते मात्र वाऱ्याच्या वेगानं 9 धाबा आता आमचे स्कोर आम्हाला सांगतील 16 धाबा. सन्माननीय
महेश गायकवाड़ अध्यक्ष चषक स्पर्धापन पहत है कटआउट बघा किती सुंदर पहाय मिलते है बाजूला फार कमी वयाचे खासदार श्रीकांतजी शिंदे यस तर बदलापुर आमचे छोटा चेतन हा सामना एन्जॉय करता स्वागत है छोटा चेतन तुमचं आमचे मंगेश दादा असतील ही मंडळीने भरपूर योगदान दिले बदलापूरच्या क्रिकेटच्या विकासाला आणि त्या पिसेकर बंधूंच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय मग आमचे चेतन धुळे असतील नगरसेवक किंवा आमचे छोटा चेतन असतील पप्पू असतील मंगेश दादा धुळे असतील आमचे भरपूर चांगले क्रिकेट बदलापूरच्या माध्यमातून आम्ही मागच्या काही वर्षामध्ये पाहिलंय तर नवीन फलंदाज गोलंदाजीमध्ये येत असताना मनीष कोळेकर उद्या सामना बघू शकाल आपण मकरसंक्रांत चषकामध्ये संघनायकाची भूमिका निभार मलंगड वर्सेस डोंबिवली असा एक्झिबिशन सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचं नेतृत्व करणार तो गोलंदाज यावेळी मात्र पांडे तो गोलंदाज ऑन साईडला डाऊन द ट्रॅक चेंडूला मात्र यावेळी हाफ एंड जॅक करत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिडविकेटला एक धाव थ्रू चांगला होता चांगलं क्रिकेट मैदानावरती दोन्ही संघाच्या माध्यमातून मगाशी देखील खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिलं जगदीश कारण ज्या पद्धतीने वातावरण निर्मित केली मैदानावरती डीजेच्या माध्यमातून आणि खेळूंच्या मध्ये 77 टाल्या प्रेक्षकांच्या प्रत्येक चेंडूवरती शिट्ट्या तुम्हाला पाहायला मिळतात ही चित्र आहे असं चित्र फार वेगळं आहे प्रेक्षकांच्या मैदानी साईड कारण असा फायनल डे कारण भरपूर मेहनत करून संघ इथपर्यंत पोहोचलेत आणि ओपिनियन देखील खूप चांगले दिलेत अत्यंत भाविक होतं भावनिक होतात खेळू आम्ही पाहिले महेंद्र देखील आपण पाहिलं चेंडू टपमध्ये आतमध्ये आलाय ऑन साईडला मात्र पंच सांगत असताना हिट्स अ वाईड जगदीश जेव्हा विकेट किपर क्लोज असतो ना तेव्हा मात्र अग्निपरीक्षा असते मात्र ती ह्यावेळी पंचांची कारण विकेट किपर क्लोज असेल तो चेंडू आतमधला बाहेर आणतो बाहेर चेंडू आतमध्ये घेत असतो आणि यावेळी करडी नजर ठेवायला लागते तेव्हा यावेळी मात्र पंचानं हे कार्य आपण सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून पटलावरती पाहिलं आहे धावसंख्येला आकार नाही आहे पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या झाली पहिल्या षटकामध्ये धावायला त्या तब्बल 16 नंतर मात्र आता पांडे आला आणि मला खरोखर अभिमान वाटतोय या खेळाडूचा कारण सरद पार आणि पहिल्या बुलेट गाडीचा मानकरी देखील ठरला कारण ज्यांच्या मध्ये श्रीरंगा मस्कर आणि नितीन वारिंगे चषक आता स्पर्धा झाली आणि विजय कोळेकरांचे मी आभार व्यक्त करेन सातत्याने संपर्कात असतात त्या स्पर्धेचा आणि आमच्या एक चांगलं व्यक्तिमत्व ऑन साईडला चेडू खेळून काढला तो स्कोअर ऑफ द विकेट चेतेक्षा आहे खूप सुंदर थ्रो वॉट अ थ्रो एक्झॅक्टली जमिनीलगत थ्रो दिलाय आणि धावसंख्येला आकार येतो 1 ना हा संपूर्ण परिवार आमच्या महेश दादांचा आपण पाहतोय जगदीश ही संपत्ती आहे महेश दादांची का सातत्याने परिवार त्यांच्या माध्यमातून आपण बघत असतो हा चेंडू ऑनसाईडला गेल्याच्या नात्यामध्ये बीट झाले चेंडू मागे निघून येते जगदीश तुम्ही आयुष्यामध्ये किती पैसे कमवले नाही महत्त्वाचे नसतात तुम्ही आयुष्यामध्ये किती माणसं कमवली हे फार महत्त्वाचं असतं कारण पैसा येतो जातो खुर्ची येते जाते प्रतिष्ठा राहते जाते मात्र तुम्ही कमवलेली माणसं ही तुमची श्रीमंती आहे हा तुमचा मोठेपण आहे ह्याच्यावर तुमचा स्वभाव कळत असतो आणि आमचे दिलदार व्यक्तिमत्व ते आमचे महेश दादा आमच्या मंचावरती आहेत सामन्यात सांगत होता फिंगर गोज बाय अंपायर आणि फलंदाज बाद होतोय पक्षी हवेमध्ये ग्रेट्या घेत असताना हे दृश्य दाखवलं पंचानं आणि फलंदाज बाद होते अजून एक धक्का मदती तुम्हाला पाहायला मिळतोय मधली आणखीन एक मानाची स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये बुलेटचा वापर केला जातो आणि या स्पर्धेचे आयोजक युवासेना अधिकारी सन्माननीय समीर दादा देसाई यांचं आगमन झालंय त्याचबरोबर सुखदेव शेठ मडवी हे सुद्धा त्यांचा मनापासून स्वागत सर आणि पुढचा सामना असेल काकडवाल आणि त्याच्यानंतर भाल ब या दोन्ही टीमने टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा ओके डीजे जरा माईक बघा एक तर सन्माननीय समीर देसाईंचं आगमन झालंय महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा 7 मार्चमध्ये पदार्पण झालं त्या स्पर्धेचं समीर देसाई त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही की एवढे मोठे स्पर्धेचे ते आयोजक करत आहेत सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग अँड डाऊन द अर्थ पर्सनॅलिटी एकदम स्वच्छ हे व्यक्तिमत्व एकदम जमिनीवरती राहणारं व्यक्तिमत्व डाऊन द अर्थ राहणारं व्यक्तिमत्व मात्र फार मोठे व्यक्तिमत्व मित्रांनो यांचं भविष्य उज्ज्वल आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे स्वागत आहे समीर शेट तुमच्या स्पर्धेमध्ये सुखदेव मडवी यांचं देखील स्वागत करूया ज्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच पॅकरची भूमिका निभावली आणि पांड्याला त्यानं खूप लवकर इस्टॅब्लिश केलं त्याला शो देखील केलं आणि तेवढा खेळ देखील त्याच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत आहे आयोजकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय वळिया सामन्याकडे धावसंख्येला आकार आलाय पहिल्या षटकामध्ये आल्या त्या धावा 16 या षटकामध्ये आल्या त्या फक्त 3 धावा डिसिप्लिन गोलंदाजी किती डिसिप्लिन गोलंदाजी या षटकामध्ये आणि धावसंख्या फक्त एक आली ती 19 दोन षटकांची सांगता होते टॉस जिंकला पाळी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण प्राधान्य दिलं आणि फलंदाजीला आमंत्रित केलंय ते मात्र आशिले संघानं सुरुवात दमदार झाली आशिले संघाची मात्र दुसऱ्या षटकामध्ये बॅकफुटला आणून सोडलं गोलंदाजी परिवर्तन गोलंदाज येतोय
सागर तोरवे ऑन साइड ला फटका फसला सीधा पुढे सरकला फार बेगाने ऑन मिड ऑन ला येतो आहे मात्र न तुला ना मला न दे जमिनीला असा निर्णय झाला कॉल झाला नाहीये बघा दोघे असे चर्चा करतात जसे की काहीच झाले नाही मैदानावरती चर्चा झाली नाही कॉल झाला नाहीये कॉल व्हायला होता आणि हे झाले नाही चेडू सीमा पलीकडे चौकारासाठी अशिले संघासाठी परभणी ठरली फटका कारण फटक्याने चार धाबा दिल्या त्या संघाला आणि थोडासा उत्साह दिलाय कारण पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धाबा अटॅकिंग करून जे तुम्हाला ट्रिमेंडस प्रेशर पाहायला मिळालं मात्र या षटकामध्ये धाबा आल्या चौकारच्या मदतीनं अशिले संघाला मात्र आशा पल्लवित करणारा हा फटका होता आणि चार धावसंख्या फ्ला होईल आमचे स्कोर आम्हाला सांगतील धावसंख्या धाफर करत आली ती 23 धाबा चार षटकांचा सामना पहिला संघ नेवालीपाडा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला जोहली संघ देखील चांगला अटॅक मगाशी दाखवला मैदानावरती आणि आडिवली संघासारख्या मोठ्या संघाला पराभवाचा मोठा धक्का दिला मागच्या सामन्यामध्ये ही विसरता कामा नाहीये कोणीचे परिवर्तन होत असताना ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला मेरिटनं खेळायचा प्रयत्न नाही केला याली फलंदाज खूप बॅकफुटला गेला लेंथ लाईन ओलकता आली नाहीये बॅटचा फेस लवकर ओपन केला आणि बॅकफुटला जाऊन ऑन साईडला गेल्याच्या नादामध्ये मात्र हा चेंडू बीट झाला गुड कमबॅक आफ्टर द फोर चांगलं कमबॅक केलं गोलंदाजरा एखाद्या चौकार षटकार मारल्यानंतर एवढं लवकर कमबॅक करणं थोडंसं कठीण असतं गोलंदाजरा मध्ये ते काम केलं मैदानावरती सुपर अँड वंडरफुल कमबॅक ऑन साईडला आता मात्र हवेमध्ये चेंडू छत्रपुढे सरकलाय स्कोर ऑफ द विकेट वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून जाणार सीमा पलीकडे अजून एक षटकार मजा येईल सामन्यामध्ये मजा येईल कारण आजचं क्रिकेटच मजेदार असणार आहे कारण आज क्वालिफाय संघामध्ये ते खेळणार आहेत मुरलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे आजचा दिवस प्रेक्षकांसाठी हा परभणी असणार आहे आणि आज त्यातल्या त्या सुपर संडे म्हणजे रविवारचा दिवस आणि परभणी प्रेक्षकांसाठी नावाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय महेश शेट गायकवाड यांच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2024 ची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय सकाळी मैदानावरती वारं नव्हतं मध्ये जसे आमच्या महेश आता गायकवाड मंचावरती आले तसा वाऱ्याचा बेग सुटला कारण हे वादली नेतृत्व आहे हे सर्वात दमदार व्यक्तिमत्व आहे या परिसरी सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि वाऱ्याचं वेग सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आमच्या महेश दादा तुमच्या मंचावरती आम्ही मनापासून स्वागत करतोय निर्भीड नेतृत्व झुंजार व्यक्तिमत्व सर्वांचे लाडके आपले प्रेमल व्यक्तिमत्व म्हणजे आमचे महेश दादा ओर द विकेट ऑन साईडला खेचून काढला फटका यस आणि कोलेकर चेंडू खाली फलंदाज बाद नो डाऊट आणि कोणतीही संधी नाही आता फलंदाजाला आणि मिळाला तो आशिले संघाला अजून एक धक्का मैदानावरती 29 वरती अजून एक धक्का दिलाय मैदानावरती चार षटकांचा सामना जामना टॉस जिंकला तो पालेगाव संघाने क्षेत्रक्षण निवड केली आणि फलंदाज आमंत्रित केला आशिले संघाला धाबा झाल्यात मैदानावरती 29 धाबा 30 षटकाची सांगता होण्यासाठी अजूनही दोन चेंडूचा बाकी खेळ असणार आहे म्हणजे 2 more deliveries to go आणि धाबा आल्या ते 29 धाबा सर मी विशेष आभार व्यक्त करेन आमचे प्रदीप शेठ मडवी यांचं ते उपाध्यक्ष आहेत मलंगड विभागाचे त्यानंतर आमचे निलेश जाधव यांचं देखील विशेष कौतुक करेन मी पूर्ण जबाबदारी स्वीकारता स्पर्धेची आणि आमचे ज्ञानेश्वर वाहिले यांचं देखील मी मनापासून कौतुक करेन या तीन व्यक्तिमत्वाचं कारण दिवस रात्र एक करून ही स्पर्धा कारण साहेबांच्या नावाला शोभणारी स्पर्धा दादांच्या नावाला शोभणारी स्पर्धा आणि दादांचं जेवढं वजन तेवढ्या स्पर्धेचं वजन तुम्हाला दाखवलं ते या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन तर महेश शेट दादाने आमच्यासाठी देखील 1000 रुपयाचं प्रेमाची भेट दिली खूप खूप धन्यवाद महेश दादा स्वागत आहे तुमचं एक प्रेमल व्यक्तिमत्व एक झुंजार नेतृत्व आमच्या या परिसरातील अभिमान आहे आम्हाला तुमचा या कमी वयामध्ये तुमची उत्तुंग झेप आम्ही पाहतोय ही अशी झेप तुमची कायम असू द्या लवली डिलेवरी टन झाल्या चेंडू शेवटच्या मध्ये टप्प्यामध्ये थोडंसं आतमध्ये आणलाय आणि चेंडूला मात्र दिशा देण्याचं कार्य डॉट डिलेवरी सुपर कमबॅक केलं चौकारनंतर किती लवकर वेगानं कमबॅक केलं मैदानावरती आणि धावा स्थिरावलेली 29 धावा धापलकावरती आता मात्र शेवटचा चेंडू षटकातील चार षटकांचा सामना मणी सारखा फलंदाज असताना किती धावा उभारल्या जातील हे सांगणं फार कठीण असतं रे 50+ धावांची गरज आहे मैदानावरती ओव्हर द विकेट फायनल डिलिव्हरी चेंडू हातामध्ये निसटला की काय पंच सांगायचं साईडचं वाईट इट्स ऍब्सोल्युटली वाईट एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ सिलेक्शन इट इज वाईट आणि पंच आमचे सर तर कॉमेंट्री बॉक्स साठी 3 कॉमेंटेटर आहेत आणि तिघांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालंय महेश शेठ गायकवाड साहेब यांच्याकडून आणि ओके सर येस खूप खूप धन्यवाद महेश दादा कारण हे क्रिकेटचे खरोखर लोक क्रिकेटची त्यांना भरपूर आवड आहे मात्र मगाशी ओमीने उल्लेख केला की साहेब सध्या खूप व्यस्त असतात त्यामुळे त्यांना काही कारण हे समाजसेवा सेवेचं कार्य मित्रांनो तुम्हाला परिवारात कधी कधी दूर ठेवावं लागतं लोकांच्या सेवेसाठी आणि कार्य करत असताना आमचे चांगले व्यक्ती होते महेश दादा गायकवाड षटकाची सांगता फक्त 2 मिनिटं घेतोय 30 धाबा धाबा कधी 3 षटकांची सांगतो ते शेवटचा मार्ग असतं या जगदीश तर सन्माननीय मथुर शेट मात्र उपस्थित मधुर शेठ मात्रे उपस्थित आहेत मंचावरती त्यांचा आपण सन्मान करूया मी विनंती करेन आमचे गिरीश भाई आहेत त्यांना आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी वाहिले या स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी घेऊन गेली कित्येक दिवस त्यांचा कटाडोप होता आणि प्रदीप शेठ मडवी असतील त्याचबरोबर
बिंदाजी शिशवे ही मंडळी सातत्याने आपल्याला या ठिकाणी अहोरात्र कष्ट करत असताना पाहायला मिळाले, तर सर्वांना हँड्स अप। हो प्रश्नच नाही, भरपूर प्रचंड मेहनत आहे त्यांच्या स्पर्धेमध्ये, कारण स्पर्धा भरवणं एवढं सोपं नाही आहे। सर्व संघांना एकत्रित करणं, सर्वांच्या संपर्कामध्ये राहणं, सातत्याने रिपोर्ट घेणं, त्यांचा फॉलोअप घेणं, स्पर्धा सुरू करणं, ती संपवणं एवढं सोपं नाही, जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही आहे। आणि एवढं कठीण काम केलं सर्व आयोजकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। शेवटचा षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आल्या 3 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 11 धाबा, आणि शेवटच्या षटकामध्ये किती धाबा येतील। सामना आपण चांगला सामना पाहतोय, एका बाजूला आपण पाहतोय पालेगाव संघ, एका बाजूला आशियाई संघ, या दोन संघांच्या माध्यमातून दोन्ही संघ दोन दोन सामने जिंकून इथपर्यंतचा प्रवास केला, सामना फाइट होईल शंका नाही मैदानावरती। ओ एज अँड टेकन, विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक, सच अ ग्रेट जॉब बिहाइंड द स्टंप। आणि आपण पाहतोय विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये विजयला आपण पाहतोय, त्याचबरोबर पुढचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत आपण वैद्यकीय कक्षाचे सर्वेसर्वे सन्मान्य निलेशजी म्हात्रे हे मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया। मी ज्ञानेश्वर दादा विनंती करेन की आपल्या शुभासे आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करावा। तर हॅट्रिक प्राप्त केली तर समीर देसाई यांचं देखील एटीएम ओपन झालं, त्यांच्याकडे 2000 रुपये पारितोषिक। खूप खूप स्वागत आहे समीर दादा तुमचं, चांगली स्पर्धा, महाराष्ट्रातील सर्वात पहिली स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये सातत्याने 7 वर्षामध्ये बुलेट दिली जाते, आणि यावर्षी स्पर्धा खूप चांगली झाली समीर दादा, कारण यावर्षी प्रेक्षक भरपूर दाद दिली, कारण यावर्षी संघ देखील चांगले केले आणि स्पर्धेमध्ये मजा देखील आली, आम्हाला देखील फार चांगली स्पर्धा संपन्न झाली। थँक्यू सो मच। दरम्यान उपजिल्हा अधिकारी सन्माननीय युवराजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं, मात्र त्यांनी जो आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचा सतत आभार। अजूनही धक्का मैदानावरती, चांगली परिस्थिती निर्माण झाली, पहिल्या दमदार सुरुवात झाली, 16 धाबा आल्या पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटक थोडंसं कठीण राहिलं, फक्त 3 धाबा आल्या, तिसऱ्या षटकाला पुन्हा धाबांची वाटचाल सुरू झाली, 11 धाबा आल्या, चौथ्या षटकामध्ये पुन्हा डॉमिनेट केलं फलंदाजांना। चांगला संघ आहे आशियाई संघ, त्यांनी मोठमध्ये संघाला धक्का दिला पराभवाचा याच मैदानावरती, आणि तेवढ्याच ताकदीचा पालेगाव संघ, हे दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत मैदानावरती, त्यामुळे ही फाईट देखील प्रेक्षकांसाठी परिमाणी असेल। मागचा सामना एकतर्फी झाला, कारण मागच्या सामन्यात धाबा धाबा आणि फक्त धाबा तुम्हाला पाहायला मिळाल्या। बदलापूर संघ ज्या ताकदीने उतरला जोहली संघ मागच्या सामन्यामध्ये, आणि अक्षरशः पेटून उठला महेंद्र धुले, आणि त्याने 43 धावांची दमदार केली गेली, आणि त्यामुळे आडिवली संघाला एका हाताने त्याने मात्र विजय प्रस्थापित केलाय। तो सामना एकतर्फी राहिला, मात्र हा सामना फाईट होईल या शंका नाहीये, तर दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत, दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत, दोन्ही संघांचं कंपॅरिझन आपण पाहिलं तर भरपूर वेळ एकमेकांसमोर आले आहेत, त्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींचा चांगला गाढा अभ्यास आहे दोन्ही संघाचा। सामना फाईट होईल दुपारच्या सत्रामध्ये, आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय अध्यक्ष 2024 सर्व अकॅडमी रसिकांचं, या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय। ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जोडले गेले, तुमचं देखील स्वागत। लाईन मध्ये टपांत थोडासा बाहेर निघाला चेंडू, शेवटच्या म्हणजे चेंडू टर्न झालाय, आणि हेच पंचानं पाहिलं की एक्झॅक्टली विकेट कीपर विजयनं चेंडू कुठे गॅदर केलाय, विजयची देखील फार मोठी भूमिका असते बुलेट ट्रॉफीमध्ये, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। श्रीराम मस्कर आणि नितीन वारंगे चषकामध्ये त्याची देखील भरपूर मेहनत असते, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करूया। आणि आता अवंत धावसंख्येला वाढ होईल, एकूण धावसंख्येपुढे आता मूव्ह होणार, धावसंख्ये 34 चौथ्या षटकामध्ये 31 धावा। जागा बनवली शॉटसाठी, शॉट आम पुल करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्रक्ष नो मॅन लॅस मध्ये वन बॉल सीमापार चेंडू फ्लाय होतो डोक्यावरनं, दोन खेळूच्या डोक्यावरनं, आणि बऱ्याच काळानंतर मध्ये चौकार, आणि मध्ये प्रेक्षकांना मात्र जे पाठीरेखेत असलेले संघाचे त्यांना आनंद निर्माण करण्यासाठी एक चांगली संधी निर्माण करून दिली। धाबा फ्लाय होतील त्या 35 या धावसंख्येवरती, 40-45 धाबांची गरज आहे, कारण कोळेकर सारखा फलंदाज आहे निश्चित, एक मोठा फलंदाज मैदानावरती ज्याने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय। मला आठवते मागच्या वर्षी गोव्याला त्यानं जवळजवळ 50 धाबा कुठल्या त्या पहिल्याच सामन्यामध्ये, तर भरपूर रेकॉर्ड्स आहेत त्याच्या नावावरती, आणि अशा परिस्थितीत तुमच्या 40-45 धाबा असायला हव्यात, तेव्हा सामना फाईट होईल आणि तेव्हा सामना टाईट होईल मैदानावरती, आणि मजा येईल सामन्यामध्ये। धावसंख्या 35, कौतुक करेन मी फलंदाजाचं, फलंदाज स्ट्राईकर असताना योगेश कोडू इनॅट नंबर 6 क्रमांक द्यालाय, आणि चौकार इनिंगची सुरुवात करतोय। किती बॅटिंग लाईनचं युनिट आहे बघा संघामध्ये, 6 क्रमांकाचा फलंदाज चौकाराने कॉन्फिडेंटली सुरुवात करतोय, हा फार महत्वाचा भाग आहे। धावसंख्येला 35 या धावसंख्येवरती, 31 वरनं धावसंख्या फ्लाय होते 35, काही शेवटच्या चेंडू या षटकातील असणार आहेत, ती 3 डिलिव्हरीज अजूनही बाकी आहेत माझ्या, 3 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त। डाऊन द ट्रॅक डान्सिंग डाऊन द विकेट, फलंदाज पुढे गेला मात्र मागे आला, पंच सांगत असताना चेंडूची लेंथ लाईन लेंथ चांगली होती, लाईन मात्र चुकली, आणि फाईन अंपायर डिसिजन विल बी फायनल, नो डाऊट, नो डिस्कशन, अँड डो प्लीज नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर, बिकॉज अंपायर डिसिजन विल बी फायनल, नो डाऊट, नो डाऊट,
कारण स्पर्धा फार मोठी आहे. डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी, रिलेबिलिटी अँड डेडिकेशन, पाच तत्वावरती स्पर्धा आपण पाहतोय. आणि वर्ष तिसऱ्या स्पर्धेचं, तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणारा ही स्पर्धा आपण पाहतोय. अत्यंत मोठी सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या ठेवणीतली स्पर्धा, आपल्या हृदयावरती राज्य करणारी अध्यक्षाच्या 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू ड्राईव्ह केला, चेंडूला बटमॅनचा चांगला पपर घालून कार्पेटच्या पुढे सरकला. लॉंगला एका ऍक्शनमध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न, नाही जमले, दोन धावा, थोडेसं फंबल बघायचं आहे. दोन्ही फलंदाज एकाच वेळी स्टॉप झालेत आणि दोन धावा वेगानं पूर्ण करत असताना चांगलं क्रिकेट. बघा दर्जा किती आहे, क्लास किती आहे, स्टँडर्ड किती आहे स्पर्धेचा, आणि तेवढाच दर्जा दाखवायचा दोन्ही संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघानं चांगली कंबर कसली, हा सामना एनी कॉस्ट आम्हाला जिंकायचा आहे हे दोन्ही संघ सांगत असताना, संपूर्ण गोष्टी कसोशीने प्रयत्न करत असताना, सर्वोत्तपरी प्रयत्न करत असताना, या सामन्यामध्ये दोन्ही संघाचा कस लागलाय आणि कस शेवटपर्यंत लागणार या शंका नाहीये. धावसंख्याचा वेग वाढत असताना आता मात्र 38 वरती धावसंख्या फ्लाय होते. ओ कट केला शेवटच्या मनमध्ये, स्विंग अँड मिस, अतिशय चांगली भूमिका विकेटकीपरच्या, विकेटकीपर विजयच्या माध्यमातून यावेळीमध्ये त्यानं खूप चांगला चेंडू गॅदर केला आहे. अँड फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. धावसंख्या 38, जर दोन आले तर 40, चौकार आले तर 42, षटकार तर 46, किती धाबा आहे शेवटच्या चेंडूवरती. येस, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. किती टर्न केलाय बघा चेंडूला शेवटच्या मोमेंटमध्ये. इन द लास्ट मोमेंट थोडासा स्विंग दिलाय आणि स्विंग अँड मिस पाहायला मिळेल. आणि अशा रीतीने सत्र समाप्त झालं. पहिलं धावसंख्या 38 जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे ते मात्र पालेगाव संघासमोर 39 धावांचं लक्ष असणार आहे. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर पुढच्या सामनासाठी यायचं आपण. टॉस साठी कॅप्टन भाल बी संघ आणि त्याचा फाईट करेल काकाडोल टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. ब्रिजेशजी भोईर उद्योगपती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती आहे आपण या. ब्रिजेश भोईर आणि दीपक शेठ भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या मंचावरती सन्मानित करूया. दीपक शेठ भोईर तर 39 धावांचं लक्ष हे आपण वळूया दुसऱ्या सत्राकडे. हॅट्रिकसाठी लगातार 3 षटकारांसाठी आमचे समीर दादा यांच्याकडनं तुम्हाला दिले जातील ते 2000 रुपयाचं पारितोषिक. थँक यू सो मच. तर एक आणखीन एक विशेष सन्मान आहे आपल्या अध्यक्ष साहेबांचे सुवास आहे, जे स्टेट लेवलसाठी खेळते आणि विकेट किपर विथ बॅट्समन आरती शॉ यांचं या ठिकाणी आगमन आलं, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आपले प्रेसिडेंट साहेब यांचे सुवास आहे, त्याचबरोबर विशालजी निघो. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन वेळ का करू. भाल बी संघ तर अजिंक्यजी मात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करूया. आणि मनोजी संते हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत या. अजिंक्य मात्रे आणि मनोजी संते यांचा सुद्धा सदीचे सन्मान. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय महेश गायकवाड साहेब यांच्या शुभाशय आपण करतोय. चला टॉस साहेबांच्या शुभाशय आपण टॉस करूया. काकडवाल आणि भाल बी
सर दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि त्याचबरोबर कॉल आहे काटा टॉस टॉस बालसंघ ओके तर डिसिजन पेंडिंग चला मॅच सुरू झाली ओमी मायक्रोफोन वरती येतील आमचे चॉकलेट बॉय थँक्यू सो मच मॅक्स सर अँड जगदीश सर पहिल्याच बॉलवरती याला चौकार मनीष कोळीकर आणि लगातार सेकंड बॉलवरती याला सेकंड फोर आणि तीन बॉल तीन चौकार आले तर समीर देसाई पालेगाव यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक आहे मनीष कोळीकर आणि त्यांच्या पूर्ण टीमला आणि अजून एक कॅश प्राईज आहे जितेश मस्कर यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं ज्यांचं आगमन झालंय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वे ज्यांनी या स्पर्धेसाठी लाईव्हची व्यवस्था करून दिली ते सन्माननीय योगेशजी मडवी आणि हितेंद्र मडवी यांच्या ठिकाणी आगमन झालंय मनापासून स्वागत त्याचबरोबर भालगावचे सन्माननीय व्यक्तिमत्व गजाननजी म्हात्रे आणि बालारामजी म्हात्रे यांचं आगमन मनापासून स्वागत आहे आपलं आणि त्याचबरोबर यस बॉडी बिल्डर मैदान गाजवणारी जगदीशजी म्हात्रे आपलं मनापासून स्वागत ओ टू कॉमबॉक्स सलामीची जोडी मैदानावरती आली आहे सुरुवात लाजवाब झाली आहे 2 चौकार तदनंतर आली एक सिंगल आणि नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झालंय महेशदादा गायकवाड यांचे अतिशय निकटवर्ती आणि खंदे समर्थक आणि त्या सोबतीनं रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आदरणीय योगेशदादा मडवी आणि हितेंद्रदा मडवी यांचं डबल पेमेंट आहे योगेशदादा त्याला आज एका बाजूला ग्राफिक्स बॅनर डिझाईन आणि एका बाजूला कॅमेरा वर्क भावेश आहे सध्या आपल्यासोबत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तो देखील सध्या ॲज अ कॅमेरामॅन म्हणून भूमिका पार करतोय बॉल चालला सरळ काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती आणि एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल वेलकम योगेश दादा आणि हितेनभाई स्वागत आहे आपलं नुकतीच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्पर्धा पार पडली ती जिंकली गोरसई ब संघानं आणि या स्पर्धेमध्ये यूट्यूब लाईव्ह त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं म्हणजे आज संध्याकाळी तेजस पण भरपूर हॅपी असेल विथ द बोनस टीमची टोटल स्कोअर कार्डवरती रन्स आहेत 10 क्योंकि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान दिस इज नॉट ओनली नेम दिस इज ब्रँड मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित डायरेक्ट गरजेचं होतं नाही झालं त्या ठिकाणी चेंडूचा तर डॉट मनीष कोळीकरला थोडं शांत ठेवलं गावदेवी यशल नेहमीच एक चांगल्या क्रिकेटसाठी हा संघ देखील ओळखला जातो टार्गेट चांगलं सेट झालं 38 कमी नाही आहेत जर मनीष कोळीकरला थोडं लवकर थांबवलं तर बट जर का पांड्या मैदानावरती थांबला याच मैदानावरती ठाणे विरुद्ध रायगड केतन म्हात्रे आणि पांड्याने केलेली बॅटिंग कसं विसरेल आज ठाणे टेनिस बॉल क्रिकेट शफल झाले मनीष कोळीकरचा सिग्नेचर शॉट हॉट शॉट ऑफ दी मॅच माहोल बनवतो ज्यावरती मैदानावर पाळेगावचा पांड्या येतो आणि 360 अबडी सूर्या एस भूल जाओ याद रखो बस मनीष कोळीकर 360 पांड्या का नाम ₹500 पारितोषिक आलं पांड्याला टीमची टोटल 6 फ्लाय झाली आहे पांड्या ज्यावेळी बॅटिंग करतो ना प्रतिस्पर्धी टीमला देखील वाटतं की त्यांना रन्स बनवाव्या अशा प्रकारेच तो खेळत असतो मंडप डेकोरेटर्स आपण त्वरित व्यासपीठावरती संपर्क साधायचा आमच्या आयोजन समितीसोबत का बॅटिंग सुरू आहे अध्यक्ष चषकाचा क्रेजच असा काही आहे ना म्हणून आपण म्हणतो की गर्दीचा हिस्सा नाही गर्दीचं कारण महेशदा गायकवाड नावाने नाही स्वभावाने गर्दी होत आहे महेशदा गायकवाड आयोजनातला दर्जा क्रिकेटला दिलेली शिस्त क्रिकेटसाठी काहीतरी करण्याचं बाळगलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नातनं तयार झालेलं आज अंतिम दिवसातलं अध्यक्ष चषक एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलंय आणि प्रदीपदादा मडवी निलेश जाधव ज्ञानेश्वरदादा वायले बिंदासदा शिसवे या सगळ्यांची अफाट मेहनत आहे अध्यक्ष चषकासाठी मागचे अनेक दिवस यांनी सकाळी घरचा चहा पण प्यायला नाही आहे कारण त्यांना माहिती आहे अध्यक्ष चषकाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती आहे काल रात्री देखील जवळजवळ 2 ते 2:30 पर्यंत ही सगळी टीम मेहनत करत होती या स्पर्धेसाठी आजच्या दिवसाचा प्लॅन अगदी प्रॉपर प्लॅनिंग टुर्नामेंट आहे त्यामुळे महेशदा नक्कीच कौतुक करतील या सर्वांचं आफ्टर फायनल द टुर्नामेंट काल झालंय प्रदीपदादाचं भरपूर थाटामाटात समजलं आम्हाला आल्याला टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली या धावफलकावर आम्ही पाहतोय 17 या आकड्यावरती
फोटो सेशन सध्या सुरू आहे. काकडवाल आणि भाल नेक्स्ट मॅच. दादाच्या बाजूला जो व्हाईट टी शर्ट आहे ना दादा, तो डेंजर प्लेअर एकदम खतरनाक. विथ द बॅट विथ द बॉल सगळे रेकॉर्ड आहेत त्याच्या नावावरतीच. 17 ऑन बोर्ड. यॉर्कर त्याला केलं चॉप, बॉल झाला शॉर्ट थर्ड मॅन लास्ट. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चेंडूमध्ये पोहोचतील. सेकंडचा कॉल, मिसफील्ड रनआउटची संधी. मस्त एक झाली, एक कलेक्ट कर त्यांना बॉल, रन्स मिळतील. या ठिकाणी दोन आणि धाव फलक दोनने पुढे जात टीमची टोटल 19. षटक सुरू मैदानावरती दुसरं. पावर प्ले संपल्यानंतर कुठेतरी थोडं शांत आहे पांड्या देखील. सिंगल डबलवरती बिलीव्ह करते पालेगाव टीम. एका बाजूला विनय कोळीकर, दुसऱ्या बाजूला मनीष कोळीकर, ही जोडी सध्या मैदानावरती पाहायला मिळते. पालेगावची नुकतीच एक भव्य दिव्य स्पर्धा पार पडली. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बुलेट, आणि यावर्षी बुलेटचा हकदार ठरला बई भोईर आणि महेश मडवी. राईट अमोर द विकेट, फटका चांगला आहे. मिड ऑनच्या डोक्यावर काढलाय, चाललाय बॉल सरळ लॉंग ऑनला प्रेक्षकांच्या भेटीसाठी. मिळतील धावा 4 आणि हा येतो चौकार. दोघांचे पॉइंट अगदी सेम होत. पुन्हा अजून 3 चौकार आले तरी देखील समीर देसाई यांच्याकडनं 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. सलग 3 षटकारांसाठी आता तितकी रन्स रेट बाकी नाही आहेत, 24 झालत. बॉल आता यारा, हा फुल टॉस ऑन साइडला ठोकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाळेगावचा ब्रँड पांड्या मनीष कोळेकर, ही इज ऑन फायर नाव. ग्रेट बॅटिंग. आणि षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती. 29 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून करायच्यात 9. लेस दॅन रन अ बॉल. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट, हा फुल टॉस. बॅक टू बॅक लगातार 2 बॉल 2 षटकार. ना एक्साइटमेंट असते माहिती आहे ना, गाव खेळतोय आणि पांड्याचा फॅन बेस असाच असतो, जो पांड्यासाठी वेडा असतो. नो बॉलसाठी लगातार 3रा 5000 रुपयाचा पारितोषिक. महेश आता गायकवाड यांच्याकडनं 5000, समीर देसाई यांच्याकडनं 2, अजून कोणाकडनं तरी 2 आहेत, जितेश मस्कर यांच्याकडनं. असे टोटल 9000 आहेत. रन्स जिंकण्यासाठी बाकी आहेत इथनं 3. बॉलर पण म्हणेल चलो हे 9000 लिहिलो आपके नाम. चांगला बॉल आहे, टप्पा पडलाय, सरळ पोहोचलाय एस टी रक्षकाच्या हातामध्ये. ग्रेट बॉलिंग, अगदी अजूनही लढतीय टीम आशेळे, हे महत्वाचं आहे. धावफलकावरती धावा. अंपायर्स 1 मिनिट, मागचा फेअर बॉल आहे ना, ओव्हर कम्प्लीट होईल तेच म्हणालो मी. अंपायर्सनं नो दिला, थर्ड अंपायर्सनं सांगितलं की तो फेअर बॉल आहे. चला एक बॉल DRS नव्हता घेतला तेच मी म्हणत होतो रतन मानेरकर सरांना, त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. ते पालेगावचे आहेत ना, त्यांना माहिती आहे एक बॉल अजून एक्स्ट्रा पाहिजे आपल्याला. ओव्हर कम्प्लीट आहे असं थर्ड अंपायरचं मत. ॲक्च्युली अकॉर्डिंग टू रूल थर्ड अंपायरला अलो नाही आहे, कारण DRS नव्हता. एक बॉल टाकावा लागेल अजून, या ओव्हरमध्ये टाकावाच लागेल एक बॉल. तेच म्हणालो अंपायर्स बोले का वही हम आपको बताएंगे. मी एकदा त्यांना म्हणालो क्लिअर कन्फर्मेशनसाठी की एक बॉल बाकी आहे, कारण मागचा बॉल नो बॉल दिला. त्यांनी सांगितलं की फिनिश. स्कोरर आणि अंपायर बोलला ना अजूनही 3 रनची गरज आहे, एक बॉल बाकी आहे ओव्हर्समधील. बॉल आता यार बॉलिंग ट्रॅकवर. ग्रामीण टेनिस क्रिकेट भन्नाट वेगानं प्रगती का असते आणि ती यशाच्या उंच शिखरावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा प्रवास एकदा आवर्जून पहा. मलंगडची लोकसंख्या मी म्हणेल कमीत कमी लाखोच्या घरात. अजूनही आपले सबस्क्रायबर 1,00,000 तेजस होण्यासाठी किती बाकी आहेत, 40,000 बाकी आहेत.
आजच्या संध्याकाळपर्यंत जर तुम्ही मलंगडच्या क्रिकेटवरती प्रेम करत असाल आणि मलंगडवासी असण्याचा तुम्हाला अभिमान असेल तर प्रत्येकानं आपापला स्मार्टफोन अँड्रॉइड फोन जो तुम्ही यूज करता त्याच्यामध्ये यूट्यूब नावाचं ॲप येतं, एकदा ते ओपन करा. आपल्याच मलंगड विभागातील मानेरे गावाचा सुपुत्र तेजस म्हात्रे यांनी ब्रॉडकास्टिंगचं बनवलेला चॅनल ग्रामीण, तेजस भोईर यांनी ब्रॉडकास्टिंगचं बनवलेलं ग्रामीण टेनिस क्रिकेट चॅनल एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. काय हरकत, एक सबस्क्रायबर फ्रीमध्ये आणि आपल्यामुळे जर कोणाचं तरी चांगलं होत आहे, कारण यूट्यूबवरती जर तुमच्याकडे 1,00,000 सबस्क्रायबर असतील तुम्हाला सिल्वर बटन येतं यूट्यूबकडनं आणि यूट्यूबकडनं ऑफिशियली पर मंथ व्ह्यूअर्सनुसार तुम्हाला एक पेमेंट शीप सुरू होतं आणि येणाऱ्या काळामध्ये ती आपल्यासाठी चांगली आहे, कारण यूट्यूब पेमेंट सुरू झालं की लाईव्हचं बजेट थोडंसं अजून कमी होतं. हा ब्रॉडकास्टिंग मार्केटिंग स्किल असतो, त्याच्यामुळे एकदा सबस्क्राईब करायला हरकत नाही आहे. चला प्रत्येकाने काढा आपापल्या खिशातून आपापला मोबाईल, ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं लगेच करून टाका आणि मॅच फिनिश. सामना जिंकला टीम कापरी सिद्धी पालेगाव, अभिनंदन टीम पाले आणि हार्ड लक आशळेगाव. नेक्स्ट मॅच थोड्याच बाद सुरू होईल, थोडी विकेटची मरम्मत आपण करू. अध्यक्ष चषक आणि मान्यवरांची कमतरता या स्पर्धेला कधीच नसते. व्यासपीठ इतकं गजबजून भरतं की अजून 10 जरी सोपे आपण आणले ते पण आपल्याला कमीच पडतील, इतका मोठा जनसमुदाय जो महेशदा गायकवाड या नावावरती सातत्यानं प्रेम करत आलाय. मॅन ऑफ द मॅच कडे आपल्याला जायचं आहे आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार तो जाईल ओव्हर नंबर 2 ज्यानं टाकलं, गोलंदाजी करताना धावा खर्च केल्या 3, विकेट काढली 1, बॅटिंगसाठी आला विथ द बॅट, चौकार त्यांना मारले 4, षटकार त्यांना मारले मैदानावरती 3, एक अली डबल आणि एक अली सिंगल, अशा प्रकारे बनवल्या 37, टार्गेट 38 होतं आणि मनीष कोळीकर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.